नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल हेगुडे सर. बघा, या आपल्या ऑनलाईन पॅनलवरती तुमचं सरस स्वागत आहे. थोडंसं बघा, टेक्निकल इश्यूमुळे आपलं एक 3-4 दिवस लेक्चर आपलं झालं नाही, परंतु परत त्याच जोशानं काही कारणास्तव लेक्चर झालं नसल्यामुळे त्याच जोशानं आपण काय केलेलं आहे, परत लेक्चर सुरू केलेलं आहे. या 2-3 दिवसामध्ये जे जे महत्वाचं क्वेश्चन झालेलं आहे गणित बुद्धिमत्तेचं, ते प्रश्न मी ॲज इट इज तुमच्याकडून काय केलेलं आहेत, मेसेज आलेलं कलेक्ट केलेलं आहे, त्याचं विश्लेषण तुम्हाला आज मी देणार आहे. तर बघा, जो गॅप पडलाय तो गॅप आपल्याला आज भरून काढायचा आहे. ओके, बघा, सर्वप्रथम तुमचं या आपल्या पॅनलवरती तुमचं सर स्वागत असेल. ओके, बघा, तलाठीचं पेपर पहिला लॉट संपलेला आहे. आता 2 दिवसानंतर दुसरा लॉट सुरू होणार आहे. दुसऱ्या लॉटचं बघा हॉल तिकडे सगळ्यांना आलेले आहे. ओके, आता त्या दुसऱ्या लॉटचा जो पॅटर्न आहे ते आता आपल्याला पेपर सुरू झाल्यानंतर समजणार आहे. परंतु मागला जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नचं बघा आज आपल्याला काय करायचं आहे, विश्लेषण रन करायचं आहे. प्रथम तुम्हाला सर्वांना माझा आवाज आणि चित्र स्पष्ट दिसत असेल तर सर्वांनी मला येस सर असा मेसेज करायचा आहे. माझा आवाज स्पष्ट आणि चित्र स्पष्ट दिसत असेल तर सर्वांनी येस सर असा काय करायचा आहे, मेसेज करायचा आहे. पटकन आपला कार्यक्रम सुरू करायच्या अगोदर काय करायचं आहे, तुम्ही सर्वांनी लेक्चरची लिंक काय करायची, बाकीचे सर्व जेवढे ग्रुप आहे तुमचे त्या सर्व ग्रुपमध्ये काय करायचं, लेक्चरची लिंक शेअर करायची आहे. आवाज येतो का बघा सगळ्यांना? गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आवाज येतो का बघा? येत असेल तर सर्वांनी काय करायचं आहे, लेक्चरची लिंक बाकीच्या सर्व ग्रुपवरती, तुमचे जे टेलिग्राम चॅनल असेल त्या सर्व ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपवरती काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. येतोय आवाज? चलो चलो. ओके, ललिता येतोय आवाज? प्रिया येतो आवाज? ओके, कल्याणी येतो आवाज? ओके ओके ओके, करूया सुरू. आता बघा, आजच्या झालेला पेपर मधला पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, त्यासाठी आज काय करणार आहे आपण, टायमर लावणार आहे. काय लावणार आहे? टायमर. स्क्रीनवरती पहिला प्रश्न दिसतोय बघा, 8000 रुपये मुद्दाच 15% दरानं 2 वर्ष 4 महिन्याचं चक्रवाढ व्याज किती? टायमिंग तुमचं आता सुरू होत आहे. बघा, टायमिंग रन केलेलं आहे आणि पट 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 काय करायचं आहे, सर्वांनी पेमेंट करायचं आहे. 20 सेकंदाचं टायमर लावलेला आहे. पहिला प्रश्न घेतोय, उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. सर्वात आधी कोण उत्तर देते या प्रश्नाचं आपल्याला चेक करायचं आहे. ओके, बघा, शेवटचे 2 सेकंद राहतात, त्याच्या अगोदर तुमचं सर्वांचं उत्तर आलं पाहिजे. ओके, चला आता बघा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा की प्रश्न पहिला त्याचं काय उत्तर येते. चलो, पट 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 सगळ्यांनी काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. प्रश्न पहिल्याचं उत्तर काय येते, काय येईल बघा, प्रयत्न करायचं सगळ्यांनी. पट 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 लिंक शेअर करा आणि लेक्चर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा पर्यायापैकी काय असेल ते, कसं काढायचं हे सगळं तुम्हाला टेक्निक मी देणार आहे. सगळ्यांनी कमेंट करायचंय, वही आणि पेन घेऊन बसायचं गणिताच्या लेक्चरला, कारण का वही पेनाशिवाय तुम्हाला सॉल्व करता येणार नाही. पट 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 काय करायचंय, कमेंट करायचंय. चला बघा, आपण सोडूया प्रश्न काय, एकदा रीड करा. बघा, 8000 रुपये मुद्दाचं काय आहे, 8000 रुपये मुद्दाचं 15% दरानं 2 वर्ष 4 महिन्याचं चक्रवाढ व्याज किती? चक्रवाढ व्याज किती हा आहे प्रश्न आपला. ओके, हा चक्रवाढ व्याज काढताना तुम्हाला लक्षात पाहिजे वार्षिक व्याजदर किती, वार्षिक व्याजदर किती आहे मला सांगा, 15% म्हणजे वर्षाला 15%, वर्षाला 15%. निव्वळ 4 महिन्याचा आपल्याला काढायचा दर किती येऊ शकतो, वर्षाला, वर्षामध्ये महिने किती असतात मला सांगा, 12, त्याचा दर किती आहे 15. मग आपल्याला ओनली काय करूया, 4 महिन्याचं प्रथम काढून घेऊया. काय करू प्रथम, 4 महिन्याचं काढूया. 4 महिन्याचं काढायचं असेल तर गुणिले काय करायचं, 4 करायचं. गुणिले काय करायचं, 4 करायचं, म्हणजे 4 महिन्याचा आपल्याला दर किती येतो हे निघून जाईल. 4 × 4 = 4, 4 × 3 = 12, 3 × 3 = 15, म्हणजे 4 महिन्याला व्याजदर किती आला, 5% आला. 4 महिन्याला व्याजदर किती टक्के आला, 5%. मग आता बघा, मुद्दल आहे आपली, बघा सॉल्व्ह कसं करतोय, मुद्दल आहे आपली 8000 रुपये. मुद्दल आपली किती आहे, 8000 रुपये. वार्षिक व्याजदर 15%, म्हणून 2 वर्षाचं 115/100, 115/100, आणि निव्वळ 4 महिन्याचा दर किती काढला आपण, 5%. निव्वळ 4 महिन्याचा दर किती काढला, 5%. म्हणून 105 × 100 एवढंच सोडवायचं. यांना एवढंच, यांना मान्य आलेलं आहे, त्याचं 100% उत्तर आलेलं आहे. एवढी म्हणे बॉक्स पद्धतीनं, सूत्रबित्र विधान काही गरज नाही, एवढं टेक्निक आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ज्याला एवढं मान्य आले त्याचं बिंदास्त उत्तर येणार आहे. आता बघा, 0 ला 0 काटा, या 2 शून्याला हे 2 शून्य गायब केले मी, या 2 शून्याला 2 शून्य गायब केले, परत या 0 हा माझा 0 गेला, हे 3 शून्य गायब, हे 3 शून्य गायब झाले. त्यानंतर बघा,
पाच दोनी दहा, पाच दोनी दहा आणि पाच एक पाच, पाच एक पाच. अजून कशा क्वेश्चन भाग होते एकदा चेक करायचंय. ओके त्यानंतर बघा अजून कशा क्वेश्चन भाग जाते बघा. पाच दोनी दहा, पाच शून्य शून्य, पाच दोनी दहा आणि पाच त्रिक पंधरा, पाच त्रिक किती पंधरा, चार दोनी आठ आणि चार पंच वीस. या दोनला दोन कॅन्सल झालं, या दोनला दोन काय आलं कॅन्सल झालं. पाच एक पाच, पाच दोनी दहा, उरलं एक, पाच त्रिक पंधरा, म्हणजे तेवीस गुणिले तेवीस आणि गुणिले एकवीस केलं तर पटकन तुमचं उत्तर येऊन जाईल. तेवीस गुणिले तेवीस गुणिले एकवीस केलं तर पटकन उत्तर तुमचं येऊन जाईल. आता तेवीसचा वर्ग तुम्हाला माहित पाहिजे, तेवीसचा वर्ग तुम्हाला पाठ पाहिजे तोंडी. तर तेवीसचा वर्ग आहे पाचशे एकोणतीस, किती आहे पाचशे एकोणतीस, आणि गुणिले किती करणार एकवीस करायचं. तुमची येणार उत्तर रास असेल, येणार उत्तर काय असेल तुमचं रास असेल, म्हणजे काय असेल अमाऊंट असेल, काय असेल अमाऊंट असेल रास असेल. आता बघा एकनं जर पाचशे एकोणतीसला गुणलं तर तुमचं पाचशे एकोणतीस दर्शेत येईल. त्याच्यानंतर दोनला जर गुणलं तर बघा नऊ दोन्ही अठरा चाल एक, वे दोन्ही चार, चार आणि किती पाच, पाच दोन किती दहा, येणार उत्तर तुमची रास असणार आहे. नऊला नऊ जैसे ते, आठ दोन दहा चाल, पाच पाच दहा आणि एक अकरा चाल एक, किती आलं हे एवढं उत्तर आलं बघा तुमचं, एवढं उत्तर आलं का. ही तुमची रास असणार आहे भावानो, म्हणजे अमाऊंट असणार आहे. निव्वळ त्यांनी प्रश्न काय विचारला चक्रवाढ व्याज, रासेमधून तुमची मुद्दल वजा केली तर काय मिळणार आहे चक्रवाढ व्याज मिळणार आहे. म्हणून बघा रास किती आले तुमची अकरा हजार एकशे नऊ, मुद्दल आहे तुमची आठ हजार. बघा नऊला नऊ आहे असं, शून्याला शून्य, एकला एक, अकरा मधून आठ गेलं राहिलं तीन, निव्वळ तुमचं चक्रवाढ व्याज किती येणार आहे एकतीस झिरो नऊ, किती असणार आहे एकतीस झिरो नऊ. कुठं पर्याय दिसते बघा एकतीस झिरो नऊ, पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक किती दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता बोलायचंय सर्वांना एकदम शॉर्टकट पद्धतीनं समजले का, सर्वांनी कमेंट करायचंय. बाकीच्या ग्रुपवरती सगळीकडे लिंक काय करायचं शेअर करायचे, एकदम शॉर्टकट पद्धतीतून तुम्हाला मी सांगतो. आता बघा काही लोकांनी आपल्याला विविध चॅनलवरती प्रश्न घेतलेले आहे, पण मी तुम्हाला याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं माझी जे टेक्निक आहे ट्रिक्स आहे, प्रश्न काही असू द्या पण टेक्निक कोणाचं कोण चोरू शकत नाही. जे टेक्निक जे शॉर्टकट ट्रिक्स आहे ती माझ्या पद्धतीने तुम्हाला याचं विश्लेषण सांगतो. त्यामुळे काय करायचं बाकीच्या सर्व ग्रुपवरती काय करायचे आहे लेक्चरची लिंक शेअर करायची, कारण का हे जे टेक्निक आहे ते तुम्हाला कमी कालावधीमध्ये जे सेकंड लॉट आपल्याला सुरू होणार आहे त्या लॉटसाठी फायदा होणार आहे एवढं नक्की. चला समजलं का बोला, सगळ्यांना समजत असेल तर पटकन कमेंट करायचं, येस सर असा मेसेज करायचं म्हणजे मला पुढे जाता येईल. सर्वांनी कमेंट करायचे, सर्वांना समजलं असेल तर येस सर असा मेसेज करायचा म्हणजे पटकन मला पुढे जाता येईल. सर्वांना समजलं का, पटपट पटपट सर्वांनी कमेंट करायचं आहे. टायमर लावतोय, टायमर नुसार तुम्ही उत्तर द्यायचंय, वीस सेकंदाचं टायमिंग लावतोय आणि त्याच्यानुसार उत्तर द्यायचं. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसला रे दिसला पटकन तुम्ही रब करायचं आणि लगेच कमेंट करायचं, कारण का तुम्ही माझ्याबरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न केला तरच तुम्हाला परीक्षेमध्ये कमी कालामध्ये पटपट पटपट उत्तर येणार आहे. कारण का ही लाईव्ह लेक्चर म्हणजे तुमची एक परीक्षाच आहे, लाईव्ह लेक्चर म्हणजे काय एक प्रकारची परीक्षाच आहे. परीक्षेमध्ये आपण कसा प्रश्न सोडवतोय त्याच पद्धतीने तुम्ही काय करायचंय उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. का म्हणतोय, कारण का वेळ खूप महत्वाची आहे, वेळ काय खूप महत्वाची आहे. वेळ आणि अचूकता हे दोन्ही जर पाळलं तर तुमचा पेपर शंभर क्वेश्चन पैकी जर ज्या व्यक्तीचं नव्वद प्लस क्वेश्चन अक्युरेसी येणार आहे त्या व्यक्ती शंभर टक्के तलाठी होणार आहे किंवा जिल्हा परिषदमध्ये काम होणार आहे, आणि त्याच्यासाठीच आपली ही रंगीत तालीम सुरू झालेली आहे. जावे का पुढं, ओके जावे का पुढं मला सांगा. चला ओके म्हणतात, चला दोन नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसतोय. टायमर आता सुरू करते, सर्वांनी कमेंट करायचं. बघा टायमिंग सुरू करतोय, पटपट 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 सगळ्यांनी काय करायचंय कमेंट करायचंय काय उत्तर असेल. प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो बघा. एका दुकानदारानं दोन वस्तू प्रत्येकी, टायमिंग संपते बघा, सगळ्यांनी पटपट कमेंट करायचं आहे. टायमिंग संपते बघा, पाच सेकंद, चार सेकंद, दोन सेकंद आणि शेवटचा एक सेकंद, क्लोज करू टायमिंग. बघा या वेळेत कोणाचं उत्तर आले बघू, कोण कमेंट करते का बघू, या वेळेत कोण कमेंट करते का बघू. प्रश्न एकदा तुम्हाला रीड करून देतो, काय बघा. एका दुकानदाराने दोन वस्तू प्रत्येकी पंधराशे साठ रुपयेला विकल्यास त्यावेळी त्याला एका वस्तूवर वीस टक्के नफा झाला तर दुसऱ्या वस्तूवर तीस टक्के नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी करण्यासाठी दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील. वस्तू खरेदी किती केली त्या, दोन,
वस्तू खरेदी किती केली त्या दोन वस्तू खरेदी केली त्या किती वस्तू खरेदी केली त्या दोन वस्तू खरेदी केली त्या दोन वस्तूची एकत्रित आपल्याला खरेदी किंमत काढायची एकदम शॉर्ट पद्धतीने सांगतो नफा होतोय म्हणले की 100 मध्ये मिळवा हे ऐका व्यवस्थित नफा होतोय म्हणले की 100 मध्ये काय करायचंय मिळवायचंय आणि तोटा होतोय म्हणले की 100 मधून काढून घ्यायचंय एवढं लक्षात ठेवायचं खरेदी किंमत म्हणजे 100% मानायचं काय काय ट्रिक सांगतोय काय बघा खरेदी किंमत म्हणजे नेहमी किती मानायची 100% मानायची नफा होतोय म्हणले की 100 मध्ये मिळवा तोटा होतोय म्हणलं की 100 मधून काय करायचं वजा करायचं याच पद्धतीने सोडवायचं एका बाजूला टक्के मानायचं टेक्निक बघा माझं काय एका बाजूला काय म्हणा तुम्ही टक्के मानायचं आणि एका बाजूला तुम्ही रुपये मानायचं याच पद्धतीने पॅरेलल सोडवायचं आपण सूत्र मित्र काय वापरणार नाही सूत्र वापरणार विदाउट सूत्राचं आपल्याला आजचा अनालिसिस घ्यायचंय कारण का सूत्रापेक्षा तुम्हाला परीक्षेमध्ये टेक्निक ज्या व्यक्तीकडे आहे त्याचं काय होणार आहे 100% स्कोर होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे ओके हे कळालं असेल तर आता इकडं लक्ष द्यायचंय काय करायचं लक्ष इकडं द्यायचंय बघा पहिली वस्तू दोन्ही वस्तूची विक्री किंमत किती आहे सेम 1560 आहे किती आहे 1560 आहे किती आहे 1560 आहे बघा पहिल्या वस्तूवर किती टक्के नफा होतो 20% नफा होतोय किती टक्के नफा होतो 20% नफा होतोय मग काय करायचं एका बाजूला टक्के एका बाजूला रुपये एका बाजूला टक्के एका बाजूला रुपये पहिल्यांदा बघा किती टक्के नफा होतोय 20% नफा होतोय किती टक्के नफा होतोय 20% कोणत्या वस्तूला विकल्यानंतर 1560 रुपयाला किती टक्के नफा होतोय 20% नफा होतोय पण 120% मानायचं किती टक्के मानायचं 120% मानायचं आणि याची खरेदी किंमत काढायची म्हणून 100% मानायचं 100% एक्स किंमत खरेदी किंमत ही झाली पहिली वस्तू ही झाली पहिली वस्तू अशीच दुसरी वस्तू आपल्याला मांडायची दुसऱ्या वस्तूला किती टक्के नफा होतोय दुसऱ्या वस्तूवर 30% नफा होतोय म्हणून काय करायचं 130%ला काय म्हणतोय बघा 130%ला बरोबर त्याची विक्री किंमत किती आहे 1560 आहे तर 100%ला किती अशा पद्धतीने मांडलं तर तुमचं उत्तर पटकर येणार आहे हे असंच मांडायचं एवढं लक्षात ठेवायचं आहे आता मांडताना कसं मांडायचं लक्षात ठेवा एकदम बघा काय होणार बघा कोणाकोणाचा गुणाकार होणार ह्या दोन्हीचा गुणाकार होणार आणि या दोन्हीचा गुणाकार होणार म्हणजे शॉर्टकट कसं तयार करतोय बघा 100 × 1560 / 120 ही पहिली येणार आहे खरेदी किंमत दुसऱ्याची बघा 100 × 1560 / 130 एवढंच उत्तर ज्याला व्यक्तीला येईल तो 100% याचं काय करणार आहे उत्तर काढणार आहे एवढंच बाकी काय नाही एवढंच उत्तर आपल्याला काढायचं आहे एवढंच उत्तर आपल्याला काढायचं आहे आता बघा कापाकापी करताना कुठं काय जाते बघा या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला गेला का ओके त्यानंतर बघा 12 × 1 = 12 12 × 1 = 12 उरलं 3 12 × 36 हितला एक शून्य देऊन टाका पहिल्या वस्तूची तुमची खरेदी किंमत किती आली रे दादालो 1300 रुपये आले किती आली खरेदी किंमत 1300 दुसऱ्याची काढून घेऊया दुसऱ्याची काढून घ्या या शून्याला हा शून्य गेला 13 × 1 = 13 13 × 1 = 13 उरलं 2 × 3 = 26 आणि शून्याला शून्य दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत किती आली 1200 पहिल्या वस्तूची खरेदी किंमत किती आली 1300 दुसऱ्याची किती 1200 दोन्हीची बेरीज म्हणजे उत्तर 1300 + 1200 पटकन कमेंट करायचं किती असणार उत्तर 2500 पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे आता बोलायचंय शॉर्टकट समजली का आता बोलायचंय शॉर्टकट समजली का बघा काय काय कसं मानतो बघा एका बाजूला टक्के मानायचं आहे एका बाजूला रुपये मानायचा ही पहिली खरेदी किंमत आली ही दुसरी खरेदी किंमत आली दोन्हींची बेरीज करायची आणि उत्तर काढायला शिकायचं आहे चलो इथपर्यंत काय अडचण आहे का बोला सर्वांना समजते का बोला पटपट पटपट कमेंट करायचंय समजलं असेल तर येस सर म्हणायचंय पटकन पुढे जाता येईल मला सर्वांनी कमेंट करायचंय या प्रश्नाचं सर्वांना स्पष्टीकरण समजलं का स्क्रीनशॉट मारा किंवा ही पीपीटी मी परत टेलिग्राम चॅनलवरती आपल्या शेअर करणार आहे त्यामुळं तुम्ही काय करायचं निश्चित स्पष्टीकरण समजून घ्या पीपीटी मी परत टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहे सर्वांनी काय करायचं जो पिन केलेला मेसेज आहे काय सांगताय का बघा सर्वांनी काय करायचं जो पिन केलेला मेसेज आहे तो काय करायचा जॉईन करायचा पण ही पीपीटी मी परत आपल्या टेलिग्राम चॅनलला लायगुड अकॅडमीच्या ग्रुपवरती काय करणार आहे शेअर करणार आहे त्यामुळे काय करायचं सर्वांनी जॉईन करायचं आहे ओके ओके चला समजलं का सगळ्यांनी बोलायचंय समजलं असेल तर पटकन मी पुढे जाता येईल ओके सर्वांना समजलं का धनसेताई समजलं का स्वप्नातही समजलं का सगळ्यांनी कमेंट करायचंय नवनाथ भाऊ पेपर कसा गेला काय फोन केला नाही एक नंबर कार्यक्रम चालू आहे नवनाथ भाऊची कमेंट आलेला आहे कल्याणीताई सांगा समजलं का ओके ओके येस सर म्हणतात चलो सर्वांनी काय करायचं जरा लिंक शेअर करायला दादा
तुम्हाला माझी प्रेमाची रिक्वेस्ट असेल तुमच्यावरती माझा हक्क आहे, जसं तुम्ही माझ्यावर हक्क दाखवता तसं तुमच्यावर सुद्धा माझा हक्क आहे की काय करायचं सर्वांनी लेक्चरची लिंक भावाने शेअर करेल. कार्यक्रम लय सुपर आहे पुरं, आता नुसते ओनली दोन गणित झालेत शॉर्टकट पद्धतीनं, पुढं एकदम सुंदर कार्यक्रम आपल्याला सुरू करायचंय. त्यासाठी तुम्हाला काय रिक्वेस्ट आहे की लेक्चरची लिंक बाकीच्या ग्रुपमध्ये शेअर करायचंय आणि सर्वांनी टेलिग्राम चॅनल काय करायचं जॉईन करायचं, जो पिन केलेला मेसेज दिसतोय तो सर्वांनी काय करायचा आहे जॉईन करायचा आहे. कोरेकरण ओके ओके, कार्यक्रम जोरात सुऱ्या म्हणतात, ओके ओके जोरात सुरे ना, जोरात राहू द्या, असाच कार्यक्रम जोरापर्यंत शेवटपर्यंत चालला पाहिजे. पुढलं गणित आहे काय एकदा रीड करा. एक पाण्याची टाकी सहा तासात भरते, एक पाण्याची टाकी सहा तासात भरते पण तळाला गळती आहे, गळती आहे म्हणजे लिकेज छिद्र असणार आहे, तळाला गळती असल्यामुळे थांबा टायमिंग सुरू करतो, टायमिंग आपलं राहील बघा बरं, टायमिंग सुरू करतो, टायमिंग सुरू केलेलं आहे. तुम्ही कमेंट करा काय करायचं, सर्वांनी कमेंट करा, नंतर मी प्रश्न वाचतोय. हा बघा 20 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायला देण्याचा प्रयत्न करा, कमेंट करायचा प्रयत्न करा, पटपट पटपट कमेंट करायचं सगळ्यांनी. बघा टायमिंग संपत आले, टायमिंग संपत आले बघा, ओके ओके बघू ह्याच्या आधी कोणाच कमेंट आले का नाही, टायमिंग इथं आपलं थांबलेलं आहे. ओके पटपट पटपट सर्वांनी कमेंट करायचंय, सर्वांनी कमेंट करायचंय. बघा प्रश्न एकदा मी रीड करतोय, याच्या कोणाच आलंय का, रिपीट सर टाइम असंच साईडला काढा, बरं काढतो परत. चला आता बघा, हा टायमिंग काढलेला आहे साईडला, आता सर्वांनी पटपट कमेंट करायचंय. काय म्हणतात ललित, काय म्हणते पर्याय क्रमांक दोन, बर बर बर, धनुताई काय म्हणते पर्याय क्रमांक दोन, बर बर. चला बाकी लोक कमेंट करा, पटपट कमेंट करायचंय. मी तुम्हाला म्हटलंय माझ्या बरोबर तुम्ही चालायचं, म्हणजे कारण का तुम्हाला शॉर्टकट तयार करता आली पाहिजे लगेच, कारण का उत्तर देण्याचा प्रयत्न करायचं सगळ्यात आधी ज्याचं उत्तर आहे त्याचं नाव मी घेणार आहे. संदीप पाटील म्हणतात 18, बर बालाजी काय म्हणतोय 15, बर बाबासाहेब काय म्हणतो जादव 2, बर 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 बर. सगळ्यांनी कमेंट करा, पटपट कमेंट करायचंय. सारंग भाऊ, सारंग भाऊ पेपर कसा गेला 18 तास म्हणतात सारंग भाऊ, बर 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 बर. बागुल काय म्हणते 15, सर्वांनी कमेंट करायचंय. चलो जाऊया आपण आता सोडवायला घेऊ प्रश्न, प्रश्न सोडवायला घेऊ. बघा ऐका, एक पाण्याची टाकी सहा तासात भरते पण तळाला गळती असल्यामुळे, तळाला काय आहे गळती असल्यामुळे, तळाला काय आहे गळती असल्यामुळे ती टाकी भरायला किती वेळ लागला, 3 तास जास्त लागला. हा शब्द खूप महत्वाचा आहे, जास्त का कमी लागला, जास्त का कमी लागला गळतीमुळे, 3 तास जास्त लागला. तर भरलेली टाकी गळती मार्फत, काय प्रश्न आहे बघा, भरलेली टाकी गळती मार्फत किती तासात रिकामे होईल, किती तासात रिकामे होईल, किती तासात रिकामे होईल असा प्रश्न आपल्याला काढायचा आहे. काय म्हणतो सारंग 14 तारखेला, असो असो असो, तुला शुभेच्छा असेल, जोश लावून धर दादा, 100% जोश लाव, 100% तुझं काम होईल, परंतु तो जोश शेवटपर्यंत टिकला पाहिजे. त्याचं शॉर्टकट टेक्निक काय आहे एकदा समजून घ्या, एकदा शॉर्टकट टेक्निक काय आहे समजून घ्या. पहिल्याची किंमत आहे 6, दुसऱ्याची किंमत आहे 3 तास ज्यादा, 6 अधिक 3 म्हणजे 9, 6 अधिक 3 म्हणजे किती 9. टेक्निक काय आहे एकदा समजून घ्या, काय टेक्निक बघा, ए गुणुले बी आणि बी वजा ए, याच पद्धतीने सोडवायचंय, पटकन तुमचं उत्तर येईल, बाकी काय टेक्निक वापरू नका. ए गुणुले बी भागिले बी वजा ए म्हणजे 6 आणि बी म्हणजे 9, 9 मधून 6 गेलं, राहिले किती रे 3, 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि 6 त्रिक 18. आता बोलायचा कार्यक्रम कसा आहे आपला, आता सगळ्यांनी बोलायचा कार्यक्रम कसा आहे, आता सगळ्यांनी बोलायचा कार्यक्रम कसा आहे, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. मंगल ताईडे बरोबर आहे तुझं उत्तर 100%. बघा आमच्या जुन्या बॅचचे जे बॅच मध्ये आहेत मंगल ताई, जबरदस्त तुझं काम होणार आहे, कारण का तुमचं, कारण का तुम्ही अंशकालीन आहात, त्यामुळे 100% तुमचं काम होणार आहे, तलाठी असो किंवा जिल्हा परिषदला बाकीच्या लोकांचं काम होणार, कारण का त्यांनी वर्षभराची मेहनत तुमची आता नावरूपाला येणार आहे, कारण का तुमची मेहनत हेच खूप महत्वाचं आहे, तुमचं कष्ट हेच तुमचं महत्वाचं आहे, कारण का आम्ही नसतो तुम्हाला पुश करणारे लोक आहेत, आम्ही नसतो काय करणार तुम्हाला पुश करणारी लोक आहे. ओके ओके चाललाय कार्यक्रम व्यवस्थित, सर्वांनी बघा टेक्निक सर्वांना समजलं का, या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3 18 उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3 18 उत्तर आहे. चला कार्यक्रम सुरू आहे व्यवस्थित, बघा शॉर्टकट इतरापेक्षा वेगळं काहीतरी देतोय, काही तेच नकोय, काही ते अजिबात नकोय, इतरापेक्षा वेगळं तरच मजे, नाही तर काय व्हाय तेच तेच
युट्यूबला का भरपूर लेक्चर आहेत, परंतु इतरांपेक्षा जर वेगळं टेक्निक दिलं तरच तुम्हाला ते नॉलेज काय होणार आहे ते शिकण्याला, मला शिकवायला आणि तुम्हाला शिकून घ्यायला किंवा तुम्हाला चांगल्या प्रकारे टिप्स कलेक्ट करायला यात मजा येणार आहे. आता तेच नॉलेज शेअर करण्यात मजा येणार काय भाऊन? अजिबात येणार नाही. कारण म्हणतो की आता बघा प्रश्न पुढला घेतोय, टायमिंग सुरू करते, पटकन तुम्ही 20 सेकंदामध्ये उत्तर काढायचं आहे. सर्वांना समजलं का हा प्रश्न? बघा सर्वांना समजलं का? पटपट कमेंट करायचं आहे. बघा सारंग भाऊ समजलं का? जाऊ द्या पुढे. म्हणतो सारंग भाऊ, काय भाऊ सांगा, राजेश तर सांगा, सगळ्यांनी कमेंट करा, सगळ्यांनी कमेंट करायचंय, कुणी सुद्धा थांबायचं, सगळ्यांनी सांगायचंय, सगळ्यांनी सगळ्यांनी आपल्याला काय करायचंय, पटपट कमेंट करायचंय, लेक्चरचे लिंक बाकी ग्रुप शेअर करायचंय, कार्यक्रम जोरात घ्यायचंय. जेवढं देणार आहे तुम्हाला प्रश्न ते इतरपेक्षा वेगळं देणार आहे. थोडंसं लेट झालं आपल्याला लेक्चर, थोडीशी टेक्निकल इश्यू होता 2-3 दिवस क्लासमध्ये आमच्या, त्यामुळे तो टेक्निकल इश्यू दूर करून परत तोच जोशानं आपला कार्यक्रम सुरू होणार आहे. एवढं नक्की. चला जाऊया पुढं. चला आता बघा प्रश्न पुढला घेतोय आणि टायमिंग रन करतोय. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, टायमिंग घेतोय घेतोय. बघा प्रश्न तुमचा वाचलेला आहे आणि टायमिंग सुरू करतोय. बघा चला पटपट 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 कमेंट करायचंय. बघा टायमर सुरू झालेला आहे आणि कमेंट देण्याचा प्रयत्न करायचा. टायमिंग नुसार उत्तर काढायला शिका, टायमिंग नुसार सर्वांनी काय करायचंय, उत्तर काढायला शिकायचं आहे. पटपट 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 पट. चला राजेश्वरी चला पटपट कमेंट करायचं. रामभाऊ सांगायचं उत्तर. बघा ज्ञानेश्वर दादा सांगायचं उत्तर. पटपट पटपट कल्याणी ताई सांगायचं उत्तर. पटपट कमेंट करायचंय. चला टायमिंग इथं संपलंय. बघू कुणाचं उत्तर आले, बघू कोण दिसते का मला? बघा कमेंट बॉक्स मध्ये दिसते का कुणाचं उत्तर? चला 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 चला. ओके अजून तर कुणाचं कमेंट आलेलं नाही. ओके भारत जाधव काय म्हणतात? पर्याय क्रमांक 4 म्हणतात. बर 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 भारत दादा 4. बर अजून बघू कोण काय म्हणतंय. बर बर चला पटपट कमेंट करायचंय. आता याच्यामध्ये काय म्हटलंय थोडस चेक करा. काय म्हटलं एकदा चेक करा. मालिका कशी आहे बघा, इथं 51 आहे, 57 आहे, 69 आहे, 84 आहे, 96 आहे आणि या डब्यातलं आपल्याला उत्तर काढायचंय. या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय उत्तर येते हे आपल्याला चेक करायचं आहे. थोडस ऑब्झर्वेशन करा, 51 आहे, 57 आहे, 69 आहे, 84 आहे, 96 आहे. या मालिकेकडे जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला समजेल इथं 51 मध्ये किती मिळवलं व 57 झालं. 51 मध्ये किती मिळवलं, 57 झालं. 51 मध्ये 57 किती मिळवलं, 6 मिळवलं. किती मिळवलेलं आहे, 6 मिळवलेलं आहे. काय मिळवलेलं आहे, 6 मिळवलेलं आहे. कसं बघा, इथं 51 आहे, ह्या 51ची फोड अशी केली 5 + 1 बरोबर झालं 6, ह्याच्यामध्ये मिळवलं 51 + 6 किती झालं, 57 झालं. मग पुढची मालिका किती आली, 57 आली. किती आली, 57 आली. किती आली, 57 आली. आता बघा 57 ची परत काय केली, 5 + 7 ह्यांची बेरीज किती आली, 12 आली आणि ह्याच्यामध्ये काय केली, मिळवली. याच्यामध्ये काय केली, मिळवली. चला 7 + 2 किती झालं, 9 झालं आणि 5 + 1 किती झालं, 6 झालं. बघा 69 आलं का इथं, किती आलं, 69 आलं. परत काय केले बघा, 69ची फोड कशी केली बघा, 6 + 9 ह्यांची बेरीज इथे दादानो किती इथे बेरीज, बघा 6 + 9 15 इथे बेरीज. 15 काय करायचं, ह्यामध्ये मिळवा. 9 + 5 किती झालं रे, 14 झालं. हात झालं 1, 6 + 1 किती झालं, 7, 7 + 1 किती, 8. बघा 84 आहे का इथं, 84 आहे. किती आहे इथं, 84. 84ची फोड कशी केली एकदा बघून घ्या. 84 फोड किती केली, 8 + 4 12 झालं. 12 काय करायचं, ह्यामध्ये मिळवायचं. 4 + 2 एक स्थानांकाशी बेरीज करा, 4 + 2 6 झालं आणि 8 + 1 झालं, 9 झालं. 96 आलं आणि 96ची फोड कशी करायची बघा, 9 + 6 बरोबर 15 झालं. 15 काय करायचं, ह्याच्यामध्ये मिळवा. 5 + 6 11 झालं. हा चालं 1 आलं. 9 + 1 10 झालं. 10 + 1 11 पण 1 + 1 का आहे, ट्रिपल. 1 का आहे, ट्रिपल. 1 + 1 गावठी भाषेत कसा आपला, 1 + 1 हे या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर, असणार आहे 1 + 1 काय असणार आहे, 1 + 1 या प्रश्नाचं उत्तर असणार. किती असणार उत्तर, 1 + 1. बघा पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक किती, 4. पर्याय क्रमांक किती, 4. पट 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 कमेंट करताय. विठ्ठल दादा बरोबर आहे, राजेश्री बरोबर आहे, स्नेहाताई बरोबर आहे, शीतल ताईडी बरोबर आहे, ललिता ताईडी बरोबर आहे. बघा पट पट कमेंट करताय. ऋतुजा दादा बरोबर आहे, सगळ्यांनी उत्तर कमेंट करत आहे. बघा एकदम बरोबर वाटते, एकदम जबरदस्त वाटते. ओके ओके, कारण का तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करता. मंगलताईडी बरोबर आहे उत्तर आपलं, याप्रमाणे उत्तर काढायचं आहे. कारण का ज्या लोकांचं सेकंड लॉट मध्ये पेपर आहे त्यांना 100% याच काय असणार आहे, फायदा होणार आहे. कारण का टीसीएस वाले झालेला पॅटर्नच निस्तांक बदलतात. तुम्ही चेक केले ना 17 पासून ते 21 तारखेपर्यंत 22 तारखेपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे, रोज जो पॅटर्न आहे निस्तांक चेंज केलेला आहे. पण पॅटर्न तुमच्या एकदा डोक्यात फिट्ट बसला तर तुमचा पेपर त्यांनी कसाही सेट करू द्या, राज्य तुम्हीच गाजवणार आहे.
जिंकणार आहे तुम्हीच भगवान, आम्ही नुसतं मोटिवेट करणार आहे, करून घेणार आहे तुमच्याकडून एवढं नक्की. आयबीपीएसला थोडंसं याच्यापेक्षा आपल्याला वेगळ्या पद्धतीने रन करायचं, जिल्हा परिषदेला सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रन करायचं. हा पॅटर्न डोक्यात लक्षात ठेवा, येणारी कोणतीही परीक्षा असू दे, दिवाळीपर्यंत तुमची, दसऱ्यापर्यंत किंवा डिसेंबर अखेर काम होणार आहे भावान. गुलाल आपलाच पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. गुलाल आपलाच पाहिजे तरच मजे, व गुलाल दुसऱ्या जर उधळत बसलो आपण त्यात मजा नाही. पेड आपले वाटले पाहिजे लोकांनी, दुसऱ्याचे पेड खाण्यात मजा नाही भावानो. म्हणून म्हणतो की कशी मेहनत करा, परक्यानी पायी पाहुण्यानी मित्रांनी म्हटलं पाहिजे, अरे भाऊ लढलास आणि जिंकूनच आला असं म्हटलं पाहिजे, टायरी लढलीस पण जिंकूनच आली, नाव काढलं पाहिजे भावानो एवढं नक्की. चला जाऊया पुढं, पुढला प्रश्न काय आहे बघा एकदा समजून घ्या. बघा टायमिंग सुरू करते, प्रश्नाच्या अगोदर टायमिंग रन करते, पटपट पटपट काय करायचंय कमेंट करायचंय. चला पटपट पटपट काय करायचं सर्वांनी कमेंट करायचं आहे. चला चला टायमिंग संपत येते बघा, शेवटचे 10 सेकंद राहतात, शेवटचे 10 सेकंद राहतात, पटपट कमेंट करायचंय सगळ्यांनी, कमेंट करायचंय सगळ्यांनी, शेवटचे 2 सेकंद कुणाचं कमेंट येते का बघू. चला टायमिंग तुमचं इथं संपलंय आणि टायमर बॉक्स काय करतो वरण येतो, म्हणजे तुम्हाला सोडवता येईल व्यवस्थित. ओके चला पटपट पटपट कमेंट करायचंय. हा प्रश्न काय एकदा रीड करा बघा. पी आणि क्यू एक काम 10 दिवसात करतात, तर तेच काम क्यू आणि आर ला किती दिवस लागतात, 18 दिवस लागतात. तर आर आणि पी हे दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतात, 15 दिवसात करतात. तर शेवटची ओळख खूप महत्वाचं आहे, गणित त्याच्यावरतीच फिरणार आहे. तर तिघे मिळून खूप महत्वाचं आहे, कसं तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील, तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील एवढं नक्की. आता बघा मेंबर किती आहे टोटल, 6 मेंबर आहेत, प्रत्येक मेंबर डबल आहे, मग 6 मेंबर आहेत म्हणजे मी असं घेतो 2 कॉमन घेतो, कोणकोण आहेत पी अधिक क्यू अधिक आणि आर. ओके 6 मेंबर आहेत, या तिघांचा काय करूया आपण लसावी काढूया. पहिली जोडी कोण आहे मला सांगा, 1/10 तिघे म्हणून काम करतात म्हणजे चिन्ह अधिक, तिघे म्हणून काम करत असेल तर तिघाच्या पोटात अधिक या, एखादा जर सोडून गेला नळ टाकीमध्ये तर वजा वापरायचं अधिक. दुसरा आपण काय करतो, एकत्रित विचारलेला प्रश्न आपल्याला तिघे म्हणून, दुसऱ्याला किती जातो जोडीला 1/18, 1/18 किती 18, तिसऱ्याला किती लागतात 1/15, 1/15. शॉर्टकट मला देतो, आता काय देतो एकदम शॉर्टकट, शॉर्टकट काय बघा, 1/10 अधिक 1/18 अधिक 1/15. आणि ह्याचं काय करायचं, आता इथं 2 आहे ना, 2 ही 2 आहे ना, तिकडे गेल्यानंतर उल्ट होतो म्हणून काय करायचं 1/2 करायचं, 1/2 करायचं. एवढंच उत्तर ज्या लोकांना येईल ते पटकन उत्तर आलं रे, ज्यांना एवढं सोडवता आलं ना त्याला उत्तर आलंच, त्याला एवढं सोडता आलं ना त्याला उत्तर आलंच. आता काढायचं कसं उत्तर एकदा बघून घ्या. 10, 18, 5 लसावी किती, 10, 18 आणि सॉरी 15 लसावी किती, लसावी आला पाहिजे, यांचा लसावी येतोय किती मला सांगा, 90 येतोय. किती होतोय लसावी, 90 येतोय, 90 येतोय म्हणल्यानंतर 10 × 9 = 90, 18 × 5 = 90, 15 × 7 = 90. ओके करा बेरीज, करा बेरीज. चला 9 × 6 = 15, 15 × 5 = 20, 20 × 20 = लसावी किती यांचा 90 आहे, किती आहे लसावी यांचा 90 आहे. आणि आलेलं उत्तर काय करायचं आहे बघा, याला मिनिमाइज करा, ह्या शून्याला शून्य गेला तर 2/9 × 1/2, 2 ला 2 कॅन्सल, 1/9 आलं. आल्यावर उत्तर उलट करायचंय म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती आहे दादानो, 9 उत्तर आहे. तिघे म्हणून ते काम किती दिवसात करतील, 9 दिवसात करतील. पर्याय क्रमांक तीन. आता बोलायचं शॉर्टकट समजली का हा बॉक्स, बाकी पापड पसर काय सांगणार नाही. फायनल परीक्षेमध्ये तुम्ही डोकं कसं लढवायचंय, खिंड कशी लढवायचंय, जिकायचंय कसं, एवढंच तुम्हाला टेक्निक देणार आहे. फायनल परीक्षेमध्ये तुम्ही डोकं कसं वापरायचंय आणि खिंड लढवून सक्सेस कसं व्हायचं एवढंच टेक्निक देते. आता बोलायचं सर्वांनी, सर्वांना समजलं का. तिघे मिळून विचारले प्रश्न शेवटचा बघा, तिघे मिळून विचारलाय बघा, एवढं समजून घ्या हो का. हा बॉक्स खूप महत्वाचा आहे, एकदम गिस्मीट, एकदम सुटसुटीत दणदणीत कार्यक्रम आपला सुरू आहे, सुटसुटीत आहे बघा. एवढा बॉक्स सोडत आलाय, तिघांचा लसावी काढायचा, तिघांचा काय काढायचा लसावी काढायचा, तिघांचा काय काढायचा लसावी काढायचा, आणि त्याला 1/2 ने गुणायचं, तिघांचं उत्तर येऊन जातं. कारण का 1/2 ने का गुणलं, हे तर 2 आहे ना कॉमन, मग ज्याचा छेद काय नसतो तो काय असतो, 1 असतो. 2/1 उलट तुम्ही सांगा दादा काय येणार आहे, 1/2 येणार आहे.
तिघांचं करतो ह्या जोड्या साहित्य सिक्स मेंबर किती सहा मेंबर आहेत तिघांचं विचारलंय कोण पी क्यू आर तिघच मग सहा पैकी तिघ इकडे दोन नेलं तर तिघच राहणार ना म्हणून काय केलं मी इथं टू बाय वन च वन बाय टू केलं वन बाय काय केलं टू केलं कळालं का बोला कार्यक्रम सगळ्यांना समजला का बोला पटकन पटपट पटपट सगळ्यांनी कमेंट करायचं सगळ्यांनी मला सांगायचं सगळ्यांच्या डोक्यात बसतं का डोक्याच्या वरनं चाललंय इतरापेक्षा वेगळं काय देतो का तेच देतोय इतरापेक्षा वेगळं काय देतो का तेच देतोय ओके आमचे बघा जुने मित्र आमचे जवळचे आमचा सक्का भावासारखा अरुण कचरे सर आमचे बघा आलेले आहेत ओके कचरे सर तुमचं खूप खूप धन्यवाद ओके तुमची कमेंट चांगलेली आहे गुड सर म्हणतात ओके चला ओके कचरे सरांचं खूप खूप आपल्या ह्या पॅनलवरती स्वागत असणार आहे ओके सगळ्यांनी कमेंट करायचं पट 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 सगळ्यांना समजलं का बोला सगळ्यांना समजलं का बोला चलो चलो जाऊया का पुढे बोला सगळ्यांना समजलं असं गृहित धरतून पुढं नेतोय कार्यक्रम चला त्यांना समजलं नाही त्यांनी परत काय करायचं व्हिडिओ पॉज करायचंय आणि परत काय करायचंय बघायचा आहे पुढला प्रश्न टायमिंग सुरू करतोय असं नाही करत टायमिंग टायमिंगनुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा बघा टायमिंग प्रश्न बघितला असेल टायमिंग तुमचं रन करतोय इतकाच 20 सेकंदात उत्तर द्यायचंय किती सेकंदात 20 सेकंदात उत्तर द्यायचंय 20 सेकंदात उत्तर द्यायचंय बालाजी म्हणतात काय म्हणतात कदम वेगळं काहीतरी देतात वेगळंच आपण देणार आहे एवढं नक्की जे इतरापेक्षा वेगळं आहे वेगळं टेक्निक देणार आहे चला पटकन 5 सेकंद 4 सेकंद 3 सेकंद 2 सेकंद टायमिंग संपला बघू कमेंट कोणाचे आले टायमरला इथं वर सेट करतो म्हणजे आपल्याला प्रश्न वाचता येईल प्रश्न वाचता येईल बघू कोणाच कमेंट आले ओके एक म्हणतात एक नंबर पर्याय बर एक म्हणतात एक नंबर चला श्रद्धाताई काय म्हणतात 6 नंबर श्रद्धाताई म्हणतात 6 नंबर बर विठ्ठल दादा काय म्हणतोय 5 तास बर 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 कमेंट कर दादा कमेंट कर प्रयत्न कर इतरापेक्षा वेगळं काय देणार आहे इतरापेक्षा वेगळं चल 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 पटपट पटपट कमेंट करायचं 6 तास म्हणतात 6 तास म्हणतात बर आता आपण इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या चला प्रश्न एकदा रीड करून घेऊ त्याशी आपल्याला गणित सोडवता येणार नाही एक पाण्याची टाकी 2 तासात भरते परंतु तीच टाकी दुसऱ्या नळाने 3 तासात रिकामी होते बघा पहिली एक टाकी 2 तासात भरते परंतु ती टाकी दुसऱ्या नळानं किती तासात रिकामी होते 3 तासात रिकामी होते तर दोन्ही नळ एकत्रितपणे सुरू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल एकानं भरते आणि एकानं रिकामी होते अशी कंडिशन आहे वरती पाणी टाकायला सुरू आहे आणि खाली पाणी आउटलेट होयला आले अशी कंडिशन सुरू आहे तर टाकी काय होते भरते का रिकामी होते म्हणतंय किती तासात भरेल म्हणते किती तासात भरेल म्हणते किती तासात काय होतंय भरेल म्हणते टेक्निक वापरा आपलं काय वापरा आपलं टेक्निक वापरा काय बघा 2 × 3 आणि हे दोन्हींची वजाबाकी दोन्हींची काय असेल वजाबाकी काय येणार उत्तर मला सांगा ओके 6/1 अरे भावानं म्हणजे 6 ना इथे असणार आहे 6 बघा पर्याय क्रमांक 3 याच उत्तर आहे किती शॉर्टकट पद्धत एकदम जबरदस्त सोपं आहे का इतरपेक्षा वेगळं एकानं भरते आणि एकानं रिकाम होते भरते म्हणलं का चिन्ह अधिक आणि रिकाम होते म्हणलं चिन्ह वाचा वेगळं काय करायचंय काय करणार आहे का तुम्ही वेगळं काहीच करू नका इतरापेक्षा वेगळं इतरापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला इथं मिळणार आहे बोला पटपट पट सगळ्यांनी बोला सगळ्यांनी बोला सर माझी एक्झाम 28 आहे मला अजून हॉल तिकीट आलं नाही 28 आले SMS आलं का दादा तुला ओके 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 सगळ्यांना समजलं का बोला या प्रश्न उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 3 6 उत्तर अचूक आहे किती आहे 6 उत्तर अचूक आहे जावे का पुढं पटपट बोलायचं सगळ्यांनी जावे का पुढं चला 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 सगळ्यांना समजलं का सगळ्यांनी बोला सगळ्यांनी जावे का समजलं असेल तर पटकन पुढे नेता येईल कार्यक्रम आपला चलो जाऊ पुढं पुढला प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 7 काय आहे एकदा बघून घ्या काय करायचं आहे प्रश्न क्रमांक 7 काय आहे एकदा बघून घ्या टायमिंग सुरू करतोय बघा आता तुमचं तुमच्यासाठी टायमिंग देतोय टायमिंग तुमच्यासाठी देतोय टायमिंग रन करतोय प्रश्न एकदा रीड केला असेल टायमिंग रन करतोय बघा टायमिंग काय करतोय रन करतोय आहे ओके लक्षात द्या चला टायमिंग सुरू झाले टायमिंग सुरू झाले पटपट पटपट कमेंट करायचंय चला 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 टायमिंग सुरू झालेला आहे टायमिंगनुसार उत्तर काढण्याचा प्रयत्न करा बघा 5 सेकंद शेवटचे राहतात 2 सेकंद 3 सेकंद चल 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 टायमिंग संपला चलो थांबू बघू कोणाचं उत्तर आले इथं बघू सगळ्यात आधी कोणाचं उत्तर आले बघू आले का कोण उत्तर देते का चला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचं पट 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 सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचंय सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे काय करायचंय उत्तर देण्याचा प्रयत्न करायचं कोण उत्तर देते बघू
याचं कोण उत्तर देते बघू. पटपट सगळ्यांना कमेंट करायचंय, उत्तर देण्याचा प्रयत्न करा भावानो. बाकीचं चॅटिंग करू नका, काही अभ्यासाबद्दल बोला. अभ्यासावर बोलायचं, बाकी काय बोलायचं नाही. अभ्यास जे बोलायचं ते अभ्यास, उठता बसता खेळता फिरता सगळं जे बोलायचं ते अभ्यास बोला, बाकी काही बोलायचं नाही. चला पटपट पटपट सगळ्यांना कमेंट करायचं काय उत्तर ते. पर्याय बघा, 15 आहे, 20 आहे, 25 आहे, नाही तर किती आहे, इथं 30 आहे. किती आहे? 30 आहे. किती आहे? 30 आहे. काय उत्तर येते कमेंट करायचं भाऊ. कोण कमेंट करत आहे? हा गायदेव का म्हणता पर्याय क्रमांक एक. बर 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 मंगलताया म्हणतात पर्याय क्रमांक एक. बर 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 चला आपण सोडूया आता. आता तुमच्या कमेंट बाद झाल्या. आता लक्ष द्या माझ्याकडे, आता सगळ्यां लक्ष इकडे दे, सगळे इकडे लक्ष द्या. इतरपेक्षा वेगळं काय ते देतोय एवढं नक्की. तुम्ही नंतर मला सांगायचं इतरपेक्षा वेगळं काय आहे का नाही, वेगळं काय का नाही. बघा प्रश्न वाचा. अ हा एक काम 80 दिवसात करतो. अ हा एक काम काय करतो? 80 दिवसात करतो. 10 दिवस काम करतो, त्यानंतर काम सोडून जातो. तर शिल्लक काम ब कोण करणार आहे? ब किती दिवसात करतो? 42 दिवसात करतो. तर दोघं मिळून ते एक काम किती दिवसात करतो? तर दोघं मिळून म्हटलं की चिन्ह अधिक, आणि एखादं काम सोडून गेला म्हटलं की चिन्ह वजा. हे आपण बेसिकली शिकलेलं आहे. बेसिकली काय केलेलं आहे? शिकलेलं आहे. तर बघा सॉल्व्ह कसं करायचं एकदा लक्षात ठेवा. बघा अन केलेलं काम किती दिवसात आहे? 80 दिवसापैकी त्याने किती काम केलेलं आहे? 10 दिवस काम केले. 80 पैकी किती दिवस काम केलेलं आहे? 10 दिवस काम केलेलं आहे. कुणी केले? अन केले. मग मला सांगा 80 मधून 10 गेलं, अच शिल्लक काम, अच शिल्लक काम किती? अच शिल्लक काम 80 मधून 10 गेलं, राहिलं किती काम? 70/80. किती आहे? 70/80. हे 70/80 कोण काम करणार आहे? हा ब करणार आहे. किती दिवसात करणार आहे? 42 दिवसात करणार आहे. दिवसात करणार आहे 42 दिवसात. किती काम शिल्लक आहे? 70/80 आहे. किती आहे? 70/80 आहे. कोण काम करणार आहे? ब करणार आहे. कोण काम करणार आहे? ब करणार आहे. मग बला बघा, बघा बला बघा काम करायला किती लागतात? एका बाजूला काम माना, एका बाजूला दिवस माना. काय सांगतोय बघा, कसं मांडतोय तसंच मांडायचं, गडबड करायची नाही अजिबात. व्यवस्थित सांगतो त्याप्रमाणे करा, 100% तुमचा स्कोर येणार आहे. एका बाजूला काम, एका बाजूला दिवस. ब काम करणार आहे, अच शिल्लक काम किती? 70/80 लिहून टाका. 70/80 किती दिवस घेतो ब काम करायला? 42 दिवस घेतो. किती किती दिवस घेतो? 42 दिवस घेतो. तर बला एक अख्ख काम करायला काढून घेऊया, कारण का शेवटी दोघे मिळून काम करणार आहे. बचा कुठे उल्लेख आहे का? अजिबात नाही. मग सिंगल एकटा बला काम करायला किती लागतं ते काढून घ्या. अक्क एक काम, अक्क एक काम बला काम करायला किती दिवस? 100 दिवस. किती दिवस? 100 दिवस. किती दिवस? 100 दिवस. आता काय सांगते लक्षात ठेवा, हे जे 42 आहे ना 42, कुणाचं काढायचंय? बच काढायचंय. कुणाचं काढायचंय? बच काढायचं. टेक्निक बघा, जे 42 आहे का 42, 42 ला काय करायचं? हे ना उलट गुणायचं. उत्तर येऊन झाले बच. 42 ला काय करायचं? 70/80 ना, तिथे काय करायचं? उलट गुणायचं. गुणा उलट 80/70. 80 किती? 70. शून्याला शून्य गेला. काय बघा, शून्याला शून्य गेला. 7 × 7 = 7, 6 × 8 = 48. बला एक अक्क काम करायला काय म्हणते बघा, काय म्हणते एकदा समजून घ्या. बला अक्क एक काम करायला किती लागतात? 6 × 8 = 48 दिवस. किती दिवस लागतात? 48 दिवस. मग मला सांगा दोघं मिळून काम करणार आहेत. बघा अच ऑलरेडी दिलं इथं, अला दिले ऑलरेडी. तो किती दिवसात करतोय? 80 दिवसात करतो. ब अकेला किती दिवसात करतो? 48 दिवसात करतो. दोघं मिळून काम करतात. किती? दोघं मिळून काम करतात. दोघं मिळून काम करतात म्हणून चिन्ह अधिक, एखादा जर पळून गेला चिन्ह वजा. दोघं मिळून काम करतात चिन्ह अधिक, एखादा जर पळून गेला चिन्ह वजा. दोघं मिळून अला किती दिवस लागतात? 80 दिवस. 80 वला किती लागतात? 48 दिवस लागतात. ह्या दोघांची बेरीज करायची. 80 + 40. 80 + 48 ह्या दोघांची काय करायची? बेरीज करायची. मग आता बघा सोडवता आलं पाहिजे तुम्हाला, पाडं मत पाहिजेत, कसोट्या आल्या पाहिजेत, सगळं पटपट पण उत्तर येईल. 80 × 48 आणि 80 + 48 दोघांची बेरीज. हे 80 ते 40 पकडा, 120 अनवरला 8 टाकला, 128 भागिले किती करणार? 128 करायचं. हिथं 8 आहे, हिथं 8 आहे, हिथं 4 आहे, हिथं 12 आहे. 4 ची कसोटी वापरायची. 4 × 3 = 12, 4 × 2 = 8, 4 × 2 = 8, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. इथं पण कळलं? वरती 80 खाली 32 आहे, 16 च्या पाटीतली संख्या. 16 × 2 = 32 आणि 16 × 5 = 80. 16 × 5 किती? 80. 2 × 1 = 2, 2 × 12, 6 × 5 = 30. 30 दिवसात दोघं मिळून काम करणार आहे दादा. किती दिवसात?
तीन दिवसात दिसते का कुठे पर्याय, दिसते का कुठे पर्याय? अरे दिसतोय का, दिसतोय का? सय्यद दादा म्हणतो 30. अरे हाय का कुणाचं उत्तर? हाय का, हाय का, हाय का? एकच तर हाय का, एकांत देवा एक देते. मग सय्यद दादा म्हणते 30 आहे. अरे बाबानो 30 उत्तर आहे रे बाबानो. 30 किती 30 घेताय का आधीमध्ये 30 ती 30 काय आहे? उत्तर आहे. काय आहे? 30 उत्तर आहे. चला आता बोलायचं शॉर्टकट समलिका. कुठं गडबड नाही, गोंधळ नाही, कलवा नाही, काही सो नाही, एकदम शॉर्टकट. आता प्रत्येकाने कमेंट करायचं, इतरापेक्षा काहीतरी वेगळं आहे का? इतरापेक्षा वेगळं आहे का? इतरापेक्षा वेगळं आहे का? इतरापेक्षा वेगळं आहे का? सगळ्याला समजलं का बोला? सगळ्याला समजलं का बोला? 30 उत्तर आहे. सगळ्यांनी कमेंट करायचं, सगळ्यांनी कमेंट करायचंय. सगळ्यांनी ईच अँड एव्हरीवन लोकांनी काय करायचं? कमेंट करायचंय. उत्तर काढण्याचा प्रयत्न करा, समजून घ्या, परत परत व्हिडिओ बघा. हाच टाईप असणार आहे तुम्हाला भावन, हाच टाईप असणार आहे, हाच टाईप असणार आहे. ओके, सर्वांना समजलं का बोला? सगळ्यांना समजलं का बोला? व्यवस्थित समजून घ्या. वन बाय वन, टाईप बाय टाईप, टाईप बाय टाईप उत्तर आपण काढतोय. सगळ्यांना समजतंय? चलो सर्वांनी भावाने एकदा लाईक करा रे, सर्वांनी एकदा लाईक करा. ज्यांना ज्यांना हे बाबा ह्या इथंपर्यंत कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना समजलाय, सर्वांनी लाईक करायचं भावर, सगळ्यांनी. ईच आणि उरवण लोकांनी जर तुम्हाला कार्यक्रम जर व्यवस्थित वाटत असेल, नॉलेज प्रॉपर मिळत असेल, गडबड कुठं होत असेल, व्यवस्थित प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला तुमच्या मेमरीला, तुमच्या बुद्धीला व्यवस्थित समजेल अशा भाषेत मिळत असेल, तर भावना सगळ्यांनी काय करायचं आहे? लाईक करायचं आहे सगळ्यांनी. तुम्हाला जर मिळत असेल तर प्रॉपर सगळ्यांनी काय करायचं आहे? लाईक करायचं आहे. जाऊया का पुढे बोला? सर्वांना, सर्वांना समजत असेल तर जाऊया का पुढे बोला? सर्वांना समजत असेल तर जाऊया का पुढे बोला? एकदम शॉर्टकट पद्धतीने सांगते, जास्त गोंधळ गडबड कालवा अजिबात नाही, खिचडी बिस्ती कुठेच कालवा केलं नाही, एकदम शॉर्टकट, एकदम जबरदस्त. जाऊया पुढे, कुठला प्रश्न घेतोय? आता बघा थोडस आपल्या बॅच बद्दल माहिती सांगतो तुम्हाला. बघा आपली हे दहिगोडे अकॅडमीचे बघा जिल्हा परिषदेसाठी काय आहे, बॅच लॉन्च केलेली आहे. जिल्हा परिषदेसाठी असो, सरसेवा असो, तुमची नगरपालिका असो, याच्यावर कोणती तुमची सरसेवेची असू दे, टीसीएस आयबीपीएस कंडक्ट करणारी, त्यातून ते बघा टीसीएस आणि आयबीपीएस कंडक्ट करणारी बॅच आपण काय केलेलं आहे, रन केलेलं आहे. कसं? टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार कशी आहे? लाईव्ह आणि रेकॉर्डिंग, जास्त करून लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डिंग, जास्त करून लाईव्ह त्याचबरोबर काय आहे? रेकॉर्डिंग. दोन्ही पॅरेलल रन पद्धतीनं बॅच लॉन्च केलेले भावन. उद्यापर्यंत बघा, उद्यापर्यंत जे लोक ऍडमिशन घेतील त्या लोकांना 25 ऑगस्ट पर्यंत, बघा 25 ऑगस्ट पर्यंत या बॅचची फी असणार आहे 2500 रुपये. नंतर बॅचची फी किती होणार आहे? 4000 होणार आहे. किती होणार आहे? 4000 होणार आहे. त्यामुळे पटकन लगेच बॅच खरेदी करायची आहे आणि आपल्या कार्यक्रमाला, आपल्या अभ्यासाला काय करायचं आहे? सुरू करायचं आहे. अपूर्वमध्ये कार्यक्रम सुरू आहे. सर्व विषय मी गणित बुद्धिमत्ता घेणार आहे, आपले वैभव सर इंग्रजी घेतात, मॅडम आपले मराठी घेणार आहेत, आणि सर काय करणार आहे? जीएस घेणार आहे. सगळे आमच्या पॅनलवरती वेल डन. तुम्हाला आता सगळ्यांचं लेक्चर तुम्ही पाहिलेलं आहे, कार्यक्रम सगळ्यांचं, सगळ्यांनी लेक्चर बघितलेलं आहे. त्यामुळे बिंदास्त भावानं 2500 म्हणजे विचार करा, भविष्यामध्ये जर तुम्हाला वेगळं काहीतरी मिळवायचं असेल तर 2500 रुपये आपण इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा, शिक्षणावरती खर्च करा, क्लासवरती खर्च करा. कारण ह्याच्या 10 पट तुम्ही परत पगारातून कमवणार आहे. मग त्याच्यासाठी मला सांगा, शॉर्टकट ट्रिक्स आणि लेक्चर शिवाय अभ्यास होणार नाही. निदान तुम्ही फी भरले म्हणून तर निदान क्लास जॉईन करचाल, रेग्युलर लेक्चर करचाल, आणि बाबा माझं पैशाच्या बदल्यात मला नॉलेज मिळालं पाहिजे म्हणून जागरूकपणे काय करा, तुम्ही एक नागरिक म्हणून प्रॉपरली अभ्यासाला काय होणार आहे? रन करणार आहे. म्हणून ज्या ज्या लोकांना बॅच जॉईन करायचे भावन, या ठिकाणी 2 नंबर आहेत. परत एकदा नंबर मी इथे नोट करतो बघा, 96 65 09 40 44 हा एक नंबर आहे. आणि दुसरा एक नंबर असणार आहे बघा 88 88 37 76 23. या दोन्ही नंबरवरती कुठेही तुम्ही काय करायचं? कॉल करून बॅचची लिंक, ऍपची लिंक मागून बॅच खरेदी करायचं पटकन. उद्यापर्यंत हा कार्यक्रम 2500 मध्ये असणार आहे. पुरापासून ह्या बॅचची फी 4000 असणार आहे भावन. पुरापासून ही बॅचची फी किती असणार आहे? 4000 असणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, आजच या दोन्हीपैकी कुठल्याही नंबरला कॉल करून, व्हॉट्सअपला मेसेज करून काय करायचं? लिंक खरेदी करायची आहे आणि अभ्यासाला लागायचं आहे. कारण का? योग्य ठिकाणी भावानं गुंतवा. हे परत परत मी सांगतोय, जबाबदारीपूर्वक बोलतोय, चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा, तरच त्याचा रिपीटेबल लाभांश डिव्हिडंड चांगला मिळणार आहे रिव्हर्स. म्हणून म्हणतोय की शिक्षणावर पैसा खर्च केलेला कधीही योग्य आहे. ह्या भरत्या काय परत परत नाही दादा नो. त्यामुळे बिंदास्त आपली ही सूर्योदय बॅच दायगोडे अकॅडमी काय करायची आहे? रन करायची आहे. चला इथपर्यंत समजलं माहिती, कार्यक्रम समजला? ओके, पुढलं नेक्स्ट एक्झाम्पल त्याच जोशानं घेतोय. परत बुद्धिमत्तावरती प्रश्न आलाय. त्याच जोशानं बघा टायमिंग सुरू करतोय, त्याशिवाय तुम्ही रन करत नाही. चला टायमिंग तुमचं स्टार्ट होते आता. प्रश्न रीड केला असेल, टायमिंग रन.
चला पट 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 सगळ्यांनी कमेंट करायचे. चला टायमिंग नुसार पट पट कमेंट करायचं. प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय, प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय. पट 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 सगळ्यांनी काय करायचं आहे, कमेंट रन कर आपला सॉरी टायमिंग नुसार उत्तर देण्याचं काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. पट 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 सगळ्यांनी कमेंट करायचं बघा, पट पट सगळ्यांनी कमेंट करायचंय. चला पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करा, तर तुम्हाला मजा आहे, अदरवाइज मजा नाही. कारण का उत्तर देण्याचा प्रयत्न करा, टायमिंग तुमचं संपलं इथं. ओके टायमिंग इथं तुमचं संपलंय आणि याचं उत्तर आता काय कोण कमेंट करते बघूया आपण. सगळ्यांनी कमेंट कोण काय करते बघू. चला सगळ्यांनी कमेंट कोण काय करते बघू. एक आहे, सहा आहे, एकवीस आहे, सहासष्ट आहे, दोनशे एक आहे. दोनशे किती आहे, एक आहे. बघू काय कमेंट करते कोण बघा. प्रत्येकाने कमेंट करा, प्रत्येकाने कमेंट करायचं. प्रत्येकाने ईच आणि उरवण लोक, ईच आणि उरवण लोक प्रत्येकाने कमेंट करायचंय. प्रत्येक ईच आणि उरवण. चला पट 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 कमेंट करायचं सगळ्यांनी. मग काय म्हणते, पर्याय क्रमांक दोन म्हणते, पर्याय क्रमांक एक म्हणते, पर्याय क्रमांक तीन म्हणते, पर्याय क्रमांक चार म्हणते. काय यातलं अचूक उत्तर देते कोण बघू. काय उत्तर आहे, काय आहे म्हणते बघा. चला पटपट कमेंट करा, सगळ्यांनी कमेंट करायचंय. बघ काय सांग. चलो गायदेव म्हणता पर्याय क्रमांक चार, जीवन भाऊ म्हणता पर्याय क्रमांक एक, एक्के भाऊ म्हणतात दोन, ललितताई म्हणतात चार, अनिताई म्हणतात चार. बर अनिताई म्हणतात चार. बघून घेऊ आपण उत्तर काय आहे. आता बघा इथं एक आहे, इथं काय आहे, एक आहे. इथं किती आहे, सहा आहे. इथं एकवीस आहे, इथं सहासष्ट आहे, इथं दोनशे एक आहे. इथं काय येते, या डब्यातलं उत्तर काढायचं आहे. या डब्यातलं उत्तर आपल्याला काढायचं आहे. या डब्यातलं उत्तर आपण काढायचं आहे. ओके चला आपण आता रन करूया. आता बघा इथं एक आहे, इथं सहा आहे. फरक कितीच येतोय, पाच येतोय. इथं सहा आहे, इथे एकवीस आहे. फरक कितीच येतोय, पंधराचा येते. इथं फरक येतोय, पंधराचा येतोय. पुढे वेगवेगळा फरक काय करतोय, वाढत जाते. परत काय करतो, फरक काय करतो, हळूहळू वाढत जाते. मग आता थोडस ऑब्झर्वेशन करा, थोडस काय करायचं ऑब्झर्व करा. इथे एक आहे, इथं सहा आहे, इथे एक आहे, इथं सहा आहे. ह्या एक मध्ये परत एक मिळवा, झालं दोन. दोनला कितीनं गुणल्यानंतर सहा होतं, तीन. मग तीन गुणलं तर किती आलं, सहा आलं. काय केलं, सहा आलं. आता बघा इथं सहा आहे, इथं किती आहे, एकवीस आहे. सहाची तिप्पट केली तर अठरा होती, जुळत नाही. सहा मध्ये एक मिळवा, सात झालं. सातला किती गुणल्या तर एकवीस येतं, तीन. कोणी इथं तीन गुणा, एकवीस झाला. इथं एकवीस आहे, इथं सहासष्ट आहे. म्हणजे एकवीस मध्ये एक मिळवा, बावीस झालं. बावीस गुणले तीन करा, सहासष्ट झालं. पण थोडस तुमच्या लक्षात पाहिजे, प्रत्येक संख्येत टेक्निक बघा, प्रत्येक संख्येत एक मिळवायचंय आणि त्याची काय करायचंय, तिप्पट करायचंय. काय मिळते, पुढील संख्या मिळते, पुढील संख्या मिळते, पुढील संख्या मिळते, पुढील संख्या मिळते. मग आता बघा ह्याची, ह्याच्यामध्ये एक मिळवा, दोनशे एक मध्ये एक मिळवलं तर दोन झालं आणि ह्याची तिप्पट करा. वेत्रिक सहा, तीन शून्य शून्य आणि तीन दोन्ही सहा, सहा झिरो सहा. असं कुठे दिसते का बघा, सहा झिरो सहा, पर्याय क्रमांक चार. बघा भरपूर लोकांनी कमेंट करतात. ओके ओके, म्हणजे तुम्हाला समजतंय, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करताय, सगळ्यांनी योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करताय. पट 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 सगळ्यांनी कमेंट करायचे. सगळ्यांनी उत्तर देण्याचं काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक सहा. काय केले बघा, प्रत्येक संख्येमध्ये एक मिळवलेला आहे आणि त्याची तिप्पट केलेला आहे, पुढील संख्या आलेली आहे. प्रत्येक संख्येमध्ये काय केलेलं आहे, एक मिळवलेला आहे, त्याची तिप्पट केलेला आहे आणि पुढील संख्या आलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे बघा ह्याचं उत्तर येतंय. सगळ्याला समजलं का, या प्रश्नाचं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक चार, सहाशे सहा. पर्याय क्रमांक किती, चार, सहाशे सहा. या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चला सगळ्यांना समजलं का बोला, ई चार उरिवण लोकांना समजलं का, प्रत्येक लोकांना समजलं का. चलो जाऊया पुढे, सगळ्यांना समजलं असं भेद होतो. नेक्स्ट प्रश्न घेतोय, प्रश्न वाचून घ्या. टायमिंग तुमचं आत्ताच सुरू होते. चला रन करतो टायमिंग, पट 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 सगळ्यांना कमेंट करायचं. प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती बघा. चला धनाधन कार्यक्रम सुरू झालेला आहे, पट 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 सुरू करायचं आहे. चला चला चला, अमोल काय म्हणतो, अमोल टोने, नाम तो सुना होगा. अरे अमोल बहू, नाम तो सुना होगा, नक्की सुना होगा. ओके ओके चला पटपट अमोल बहू उत्तर देण्याचा प्रयत्न कर, तुझंच नाम घेतो बघ पहिल्यांदा. पटपट टायमिंग संपला अमोल बहू. चला याचं उत्तर काय आहे, कमेंट करा तुम्ही. चला काय करायचं आहे, याचं उत्तर काय येते, काय करायचं आहे, कमेंट करायचं आहे. सर नाही सुना आपका नाम, नाही सुना.
ओके 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 काय प्रश्न बघा 90 किमी अंतर एक रेल्वेगाडी जाताना 60 किमी पर आवर वेगाने जाते आणि परत येताना 40 किमी पर आवर वेगाने येत असेल तर प्रवासातील सरासरी वेग किती प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा कसं सॉल्व करायचं एकदा बघून घ्या जाताना 90 किमी पर आवर वेगाने जाते आणि तेच अंतर येताना 60 किमी पर आवर वेगाने येते याला टेक्निक काय आहे बघा याला टेक्निक काय आहे एकदा समजून घ्या या प्रश्नाला टेक्निक आहे जर सरासरी वेग विचारला तर जाताना म्हणून येताना म्हणून पर्याय दोन आहेत जाताना किती मला सांगा जाताना वेग किती मला सांगा गाडीचा 60 आहे म्हणून काय करायचं गुणिले 60 करा येताना परत किती त्याचा वेग 40 आहे मग काय करायचं गुणिले 40 करा आणि या दोघांची बेरीज करायची 60 अधिक 40 अर्धादान झालं 100 या दोन शून्य दोनशे कटलं 6 24 48 मग सरासरी वेग किती आहे 48 किमी पर आवर 48 किमी पर आवर कसं काढलं 2 गुणुले जातानाचा वेग गुणुले येतानाचा वेग भागिले जाताना अधिक येताना मग येणार तुझं उत्तर सरासरी वेग याच पद्धतीने आपण काय काढायचंय उत्तर काढायचं आहे चला सगळ्यांना समजलं का या प्रश्न उत्तर किती आहे 48 भागून 48 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक किती 3 पर्याय क्रमांक किती 3 पर्याय क्रमांक किती 3 सगळ्या समजत असेल तर पटकन आपल्याला पुढे जाता येईल सगळ्याला समजत असेल तर पटकन पुढे जाता येईल चला पटपट पटपट सगळ्यांनी कमेंट करायचं आहे सर्वांनी चॅनल लाईक करायचं आहे भावानो सगळ्यांनी ही चॅनल एव्हरीवन लोकांनी चॅनल लाईक करायचं आहे आणि जो पिन केलेला मेसेज आहे ग्रुपचा तो सगळ्यांनी काय करायचं आहे जॉईन करायचा आहे कारण का लेक्चरची पीपीटी परत तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळणार आहे किंवा तुम्हाला जे उद्या परवा जे लेक्चर असणार आहे लेक्चरचं जे शेड्यूल आहे नोट्स असतील बाकीचं अपडेट असेल ते सगळं काय असणार आहे ग्रुपवरती सगळ्या गोष्टी मिळणार आहे जाऊया का पुढं सर्वांना समजलं असं गृहित धरून पटकन पुढे नेतोय पुढला प्रश्न काय बघा 10 नंबरचा प्रश्न टायमिंग तुमचं सुरू करतोय एकदाच चला टायमिंग स्टार्ट पटपट पटपट टायमिंग सुरू झाले बघा सगळ्यांनी कमेंट करा रे भावानो सगळ्यांनी कमेंट करा पटपट पटपट चला पटपट कमेंट करायचंय एक भाऊ सगळ्यांना सांग लाईक करायला शेअर करायला पटपट पटपट कारण का सगळं कार्यक्रम तुमच्यासाठी सुरू आहे चला 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 टायमिंग संपले चलो कोण कमेंट करते बघू सगळ्यात आधी या प्रश्नाचं उत्तर सर्वात आधी कोण कमेंट करते बघू पटपट पटपट उत्तर झालं पाहिजे चला एकके भाऊ म्हणतात एक बर एकके भाऊ म्हणतात काय एक चला बाकी लोक कोण कमेंट करते बघू चला रे दादा पटपट पटपट कमेंट करायचं सगळ्यांनी काय कमेंट आहे बघू सगळ्यात आधी कोणाचं उत्तर येते संदीप भाऊ म्हणतो पर्याय क्रमांक 3 बर 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 संदीप भाऊ म्हणतो पर्याय क्रमांक 3 बर चला पट 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 उत्तर आली पाहिजेत भावानो चलो प्रश्न रीड करा आता बघा एक पाण्याची टाकी पहिल्या नळानं 6 तासात भरते तर दुसऱ्या नळानं 5 तासात भरते तिसऱ्या नळानं 12 तासात रिकाम होते पहिल्यानं भरते दुसऱ्यानं भरते तिसऱ्यानं रिकाम होते एवढीच टेक्निक पहिल्यानं भरते दुसऱ्यानं भरते तिसऱ्यानं काय होते रिकाम होते एवढं टेक्निक वापरायचं तर पुढे काय होते बघा तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल आता बघा काय काय उत्तर येते लक्षात ठेवा पहिल्या नळानं भरते म्हणून 1/6 दुसऱ्या नळानं भरते 1/5 आणि तिसऱ्या नळानं टाकी काय होते अरे रिकामे होते चिन्ह वजा 1/12 एवढंच उत्तर काढ बाकी काहीच करू नको लसावी काढ पटकन उत्तर येऊन जा तुझं चल 6/5/12 लसावी किती होतोय 6/5/12 लसावी किती 90 येतोय किती होतोय 90 येतोय 90 येतोय म्हटल्यानंतर तुझ्या लक्षात पाहिजे लगेच किंवा 12 येतं काय करूया 12/5/60 12/5/60 किंवा इथं लसावी तुमचा आला पाहिजेत किती होतोय एकदा पटकन कमेंट करायचंय लसावी किती येतोय याचा बघा 60 लसावी येणार आहे किती येणार आहे लसावी यांचा 60 येणार आहे मग 60 येण्यासाठी या ठिकाणी किती गुणूया बघा 10 गुणूया किती गुणूया 10 वरती ही 10 गुणा इथं 60 येण्यासाठी 12/5/60 वरती 12 गुणा इथं 5 गुणा इथेही 5 गुणा 10 12 किती झालं 22 मधून 5 गेलं राहिलं 17 17/60 आलेलं उत्तर उलट करा रे बाबा ना उलट म्हणजे
साठ छेद सत्रह। आता साठ छेद सत्रह कुठे दिसते का पर्यायात? अजिबात दिसत नाही, म्हणजे मिश्र अपूर्णांकात पर्याय दिलेले त्यांनी, त्याला मिनिमाइज करा। साठ छेद सत्रह काय करा, ह्याला मिनिमाइज करा। मिनिमाइज म्हणजे असं पर्याय त्यांनी दिलेले आहेत, बघा असं पर्याय त्यांनी काय केलेलं आहे, दिलेलं आहेत। आता हे पर्याय काय करायचंय, उलट करायचे आपल्याला, मिनिमाइज करा। सतरा एक सतरा सत्तर चौतीस सतरा ते एकावन्न, सातच्या पाड्यात आले, सातच्या अलीकडे संख्ये सतरा त्रिक एकावन्न पूर्ण भागेला तीनचा, बाकी किती राहिलेले नऊ, बाकी राहिले नऊ छेद किती सतरा, तीन पूर्णांक नऊ छेद सतरा कुठे दिसते का, तीन पूर्णांक नऊ छेद सतरा कुठे दिसते का, पर्याय क्रमांक तीन। सर्वात आधी बघा संदीप भाऊन उत्तर काढल्याचं, किती संदीप भाऊन उत्तर काढले बघा, सर्वात आधी पर्याय क्रमांक तीन, पर्याय क्रमांक तीन, पर्याय क्रमांक किती तीन, पर्याय क्रमांक किती तीन। आणि ताईने काढले बघा उत्तर आपण बरोबर, श्वेताताई बरोबर आपलं उत्तर, पटपट 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 सगळ्यांनी कमेंट करायचं बघा। या प्रश्न उत्तर किती आहे, तीन पूर्णांक नऊ छेद सतरा। लसावी पद्धतीनं आलेलं उत्तर नेहमी उलट करत चला रे दादानो, लसावी पद्धतीनं नेहमी आलेलं उत्तर नेहमी उलट करायचं, तर उत्तर तुमचं डन होईल, योग्य होईल, नाही तर चुक चालू उत्तर। आलेलं उत्तर नेहमी काय करायचंय, उलट करायचंय, एवढं लक्षात ठेवायचं आहे। चला पुढे येतोय, कुठला प्रश्न रीड करायच्या अगोदर, कुठला प्रश्न रीड करायच्या अगोदर टायमिंग तुमचं सुरू करतोय, त्याशिवाय तुम्हाला ही मजा येणार नाही। टायमिंग सुरू करते आत्ता, स्टार्ट नाऊ। चला कार्यक्रम सुरू झालाय, चला पट 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 उत्तर द्यायचंय, टायमिंग सुरू झालेला आहे बघा। चला 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 सगळ्यांनी कमेंट करायचंय, पट 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 कमेंट करा, आणि सांगतो त्याप्रमाणे डायरीमध्ये उतरून घ्या। बघा दोन सेकंद एक सेकंड टायमिंग खल्लास, चलो बघू सर्वात आधी कोण उत्तर देते बघू, बघू सर्वात आधी, सर्वात आधी कोण उत्तर देते बघू, सर्वात आधी। चला पटपट कमेंट करायचे, एके भाऊ म्हणतात पर्याय क्रमांक दोन, कल्याणी ताई म्हणतात पर्याय क्रमांक तीन, बर 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 बर, एके भाऊ, एके भाऊच पटपट पटपट उत्तर येतात बघा, एके भाऊ, एके भाऊ जरा पटपट पटपट, बाकी लोक पण द्या। राहुल दादा म्हणतात पर्याय क्रमांक दोन, चल 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 पुढे चल पुढे चल। नामदेव म्हणतात पर्याय क्रमांक बी, बर 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 बर, चल आपण बघू काय म्हणतंय, काय म्हणते आपण बघूया, काय म्हणते आपण बघूया। प्रश्न एकदा रीड करूया, काय प्रश्न आहे एकदा वाचून घ्या। एका वस्तूवर सातशे सॉरी काय आहे, दोनशे पंच्याहत्तर आहे, एका वस्तूवर दोनशे पंच्याहत्तर वस्तूच्या छापील्या किमतीवर, वस्तूची छापील किंमत किती आहे दोनशे पंच्याहत्तर आहे, छापील किमतीवर पाच टक्के सूट देऊनही चार पॉईंट पाच टक्के नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती। त्याला शॉर्टकट देतो दादा तुम्हाला, याला काय देतो तुम्हाला शॉर्टकट, काय शॉर्टकट बघा, एका बाजूला छापील किंमत म्हणायची, काय म्हणायची छापील किंमत, छापील किमतीच्या पुढं छापील किंमत किंवा खरेदी किंमत विचारली तर टेक्निक हेच वापरा तुम्ही नेहमी, काय वापरायचं हे टेक्निक, छापील किमतीच्या पुढं नेहमी नफा किंवा तोटा म्हणायचं, कोणाच पद्धतीनं नफा किंवा तोटा, जो व्यवहारात झालाय तो म्हणायचा, नफा झाला तर शंभर मध्ये मिळवा, तोटा झाला शंभर मधून काढून घ्या, काय झालं ते बघायचं। छापील किमती पुढे काय म्हणायचंय, नफा किंवा तोटा म्हणायचं, छापील किमती पुढे काय म्हणायचंय, नफा किंवा तोटा म्हणायचंय, आणि खरेदी किमतीच्या पुढं, खरेदी किमतीच्या पुढं काय म्हणणार, सूट म्हणायची, सूट सवलत, सूट काय म्हणायची, सूट म्हणायची, किती टक्के सूट दिले एवढंच म्हणायचं, बाकी काहीच करू नका, एवढंच सोडवायचं। चला आपली छापील किंमत किती मला सांगा, दोनशे पंच्याहत्तर, किती छापील किंमत आपली दोनशे पंच्याहत्तर आहे। चला नफा किंवा तोटा झालाय, किती टक्के नफा झालाय, साडेचार टक्के नफा झालाय, मग शंभर मध्ये मिळवा एकशे चार पॉईंट पाच टक्के, एकशे चार पॉईंट पाच टक्के। तर सूट किती दिले, सूट पाच टक्के सूट दिले, सूट शंभर मधून कमी करायची नेहमी, शंभर मधून काय करायचं नेहमी, सूट वजा करा, शंभर मधून पाच गेलं, अरे राहिलं पंच्याण्णव, पंच्याण्णव टक्केला एक, बघा टक्केच्या खाली टक्के, रुपया खाली रुपये, टक्क्याच्या खाली टक्के, रुपयाच्या खाली रुपये, एवढंच सोडवायचंय। चला मग आता काय करणार बघा, कसं मांडायचंय लक्षात ठेवायचं आहे, कसं मांडायचं लक्षात ठेवायचं आहे, बघा टक्केच्या खाली टक्के आलं आणि सूटच्या खाली सूट आलं, याप्रमाणे लक्षात आलं का तुमच्या, टक्केच्या खाली टक्के आणि सूटच्या खाली सूट, असं मांडलं तर तुमचं काय येणार आहे उत्तर येणार आहे, अदरवाईज येणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। टक्केच्या खाली टक्के आणि सूटच्या खाली सूट असं मांडायचं आहे। चला तर वस्तूची खरेदी किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे। चला पटकन सगळ्यांनी कमेंट करायचंय, छापली किमती पुढे काय मांडला, नफा तोटा मांडला,
आणि सुटच्या पुढे काय म्हणायचं आहे असं म्हणायचं आहे. चला चला पटपट पटपट समेत कमेंट करायचंय. सगळ्यांनी कमेंट करायचं काय उत्तर येते बघा. सगळ्यांनी उत्तर कमेंट करायचंय. सगळ्यांनी उत्तर कमेंट करायचं बघा. सगळ्यांनी उत्तर कमेंट करायचं. हा उलट झालंय थोडस थोडस काय झालंय उलट उलट झालंय. इथं मांडा बघा थोडस वरती काय करा छापली किमतीवरती सूट द्या खाली काय करा नफा किंवा तोटा द्या. नफा किंवा काय करा तोटा द्या. सूट किती मला सांगा. सूट किती मला सांगा 5%. म्हणून मग इथे घेणार 95% आणि नफा तोटा झालाय म्हणून 104.5%. सोडवा उत्तर आहे तुमचं. आता बघा सोडवणार कसं लक्षात ठेवा. सोडवणार कसं लक्षात ठेवा. आता थोडस उलट झाल्यामुळे आपल्याला आपल्याला सोडवायला अडचण येते. आता लक्षात घ्या बघा बघा 275 × 104.5/95 एवढं सोडवायचं उत्तर तुमचं येऊन जाईल. एवढं सोडवायचं तुमचं उत्तर येऊन जाणार आहे. मग काय बघा 275 × 1 आहे म्हणून एक खाली वाढवून टाक 95 × 10 काय कर भाकर. मग आता बघ 5 × 10 = 10 पर 4 वजात नाही शून्याचा भाग दे 5 × 9 = 45 5 × 9 = 45 हे किती भागाला 209 आलं. ओके आता काय काय केलं बघ इथं 95 आहे इथं बघ 5 ने भाग घालो 5 × 5 उरलं 4 5 × 9 = 45 5 × 5 = 25 उरलं 2 5 × 5 = 25 5 × 5 = 25 चल 19 × 19 उरलं 1 × 19 = 19 चल काय राहिलं बघ वरती किती राहिलं 55 × 2 आता बघा 11 × 5 = 55 हाचं आलं 5 11 × 5 = 55 60 झालं भागिले किती करणार 2 करायचं भागिले किती करणार 2 करायचं एवढं सोड. बेक बे बे त्रिका सा बे शून्य शून्य बे शून्य शून्य बेक बे बे दोन्ही 4 बे दोन्ही किती 4 उरलं किती उरलं किती 1 उरलं पॉईंट दे झालं 10 झालं बे 5 × 10 म्हणून 302.5 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 302.5 पुढे दिसते बघा पर्याय क्रमांक चार आता बोलायचं समजलं का नाही आता बोलायचं समजलं का नाही. सगळ्यांनी कमेंट करायचं सगळ्यांनी पटपट 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 सगळ्यांनी कमेंट करायचं सगळ्यांना समजलं का बघा. असं सोडवायचं बाकी कुठली पद्धत नाही बाकी कुठली पद्धत नाही बाकी कुठली पद्धत नाही. शॉर्टकट एकदम जबरदस्त कार्यक्रम पटपट पटपट मांडायचंय याच पद्धतीने सोडवायचंय. 100% तुम्हाला सगळ्यांना समजणार आहे. 100% सगळ्यांना समजते का बोला इच्छाने उरीवर लोकांना सगळ्यांच्या डोक्यात फिट्ट बसला का प्रश्न. चला जाऊया का पुढं पुढला प्रश्न घ्या पुढला प्रश्न घ्या पुढला प्रश्न काय बघा पर्याय क्रमांक 12 वाचून घ्या. एक वस्तू बघा एक वस्तू टायमिंग सुरू करते चला टायमिंग सुरू करते टायमिंग विसरते आपल्याकडून असो टायमिंग रन केलेला आहे पटकन बघा प्रश्न दिसल्या दिसल्या उत्तर काढायचा प्रयत्न करायचा. प्रश्न दिसला रे दिसला स्क्रीनवरती धनाधन कार्यक्रम सुरू झाला पाहिजे तुम्हाला धनाधन कार्यक्रम सुरू झाला पाहिजेत. ओके टायमिंग संपत आले बघा 5 4 3 2 1 टायमिंग संपलं. चलो आता काय कोण उत्तर काढते बघू. आता या प्रश्नाचं उत्तर कोण काढते बघू. काय काय गणितात दिले बघा एकदा समजून घ्या काय काय दिले एकदा समजून घ्या बघा. एक वस्तू 5100 रुपयाला विकल्याने 15% तोटा होतोय तर मूळ किमतीच्या 15% नफा होण्यासाठी ती वस्तू कोणत्या किमतीला विकावी लागेल. म्हणजे विक्री किंमत विचारली त्यांनी काय विचारले त्यांनी विक्री किंमत विचारली काय विचारले त्यांनी विक्री किंमत विचारले. आता लक्षात ठेवा रे बाबा तोटा होतो म्हणलं म्हणलं की 100 मधून काढून घ्या नफा होतो म्हणलं की 100 मध्ये मिळवायचं. तोटा होतो म्हणलं की 100 मध्ये काढून घ्या नफा होतो म्हणलं की 100 मध्ये मिळवा. एका बाजूला टक्के आपली पद्धत आणि एका बाजूला रुपये एका बाजूला रुपये. चला आता लक्षात ठेवा एक वस्तू कितीला विकले 5100 रुपयाला विकल्याने 95 आपलं
15% नफा झाला म्हणजे 100 मधून 15 गेलं राहिलं 85% 85% ला विक्री किंमत किती 5100 काय विचारले मूळ किमतीच्या 15% नफा झाला मूळ किंमत 100% मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत बेसिक कल्लू ओके खरेदी किंमत 15% नफा झाला 100 मध्ये 15 मिळो 115 100 किती 15 उलटा झाला खेळ इथं आपला बघा एका बाजू इकडे रुपये माना आणि इकडे टक्के मानू 15% म्हणजे 115% 115% बरोबर x विक्री किंमत काय विक्री किंमत आता आपल्याला समजून जाईल सोडवायचं कसं आता लक्षात ठेव 51100 गुणले 115 भागिले 85 एवढंच सोडवायचंय एवढंच सोडवायचंय आता लक्षात ठेवा 17 53 51 शून्याला शून्य शून्याला शून्य 17 5 85 5 1 5 5 7 30 शून्याला शून्य आता काय करणार 60 × 115 कर 60 × 115 कर उत्तर येईल इथलं शून्य किती दोन टाकतो 6 5 30 3 6 1 3 9 आणि 6 1 6 म्हणजे किती उत्तर आलं रे 6900 6900 पर्याय दिसतोय का कुठं हो येत आहे 6900 6900 चलो सगळ्यांना समजते अमोल भाऊ 6900 आलं पाहिजे 6000 नाही सगळ्यांना समजते का बाला सगळ्याला समजते का सगळ्याला समजते का सगळ्यांना चलो 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 सगळ्यात समजते चल जाऊया का पुढं सगळ्यांनी कमेंट करायचंय चलो जाऊया का पुढं ओके पुढला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय प्रश्न एकदा वाचून घ्यायच्या अगोदर टायमिंग तुमचं रन करतोय टायमिंग तुमचं रन करतोय स्टार्ट टायमिंग चला पट 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 सगळ्यांनी कमेंट करायचंय चला धनाधन कार्यक्रम सुरू व्हायला चाललेला आहे सगळ्यांनी कमेंट करायचं आहे टायमिंग इथं संपत आलेला आहे शेवटची 6 सेकंद राहिलेलं आहे शेवटची 6 सेकंद राहिलेलं आहे चला 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 टायमिंग इथं स्टॉप आता याचं उत्तर काय कोण काढतंय एकदा कमेंट करा आता बघा काय विचारलाय त्याने दर विचारलाय सरळ व्याजचा फॉर्म्युला सगळ्यांचा माहित पाहिजे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणले दर गुणले कालावधी भागिले 100 विचारलाय दर सरळ व्याज किती आपलं 2000 आहे मुद्दल आपली किती 10000 आहे म्हणून 2000 वरती जर 10000 रुपये आपली मुद्दल असेल कालावधी 2 वर्ष असेल दर विचारलाय भागिले 100 या 2 शून्याला 2 शून्य कटलं या 2 शून्याला 2 शून्य कटलं परत या 2 शून्याला हे 2 शून्य कटलं बे 10% तुमचा का असणार आहे दर असणार आहे दादा किती दर असणार आहे तुमचा 10% दर असणार आहे जागेवरती खेळ कल्लास करा जागेवरती खेळ कल्लास करायचा आहे जागेवरती खेळ कल्लास आहे 10% उत्तर असणार आहे किती टक्के 10% दादा गोरड 20% नाही दादा 10% येणार आहे 10% उत्तर येणार आहे चल पट 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 सगळ्यांनी कमेंट करायचंय सगळ्यांनी कमेंट करायचंय पट पट चलो 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 सगळ्यांना समजते का बोला सगळ्यांना समजते का पर्याय क्रमांक 2 उत्तर अचूक आहे पर्याय क्रमांक किती 2 अचूक उत्तर आहे चलो जाऊया का पुढे बोला चला सगळ्यांना समजतंय डायरेक्ट खेळ कल्लास आणि डायरेक्ट खेळ कल्लास पाहिजे ते अशात मजा नाही पुढलं गणित घ्या गणित काय घ्यायचंय पुढलं टायमिंग तुमच्यासाठी सुरू करतोय इथं आता स्टार्ट टायमिंग नाव आहे पट 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 सगळ्यांनी कमेंट करायचं बघा टायमिंग तुमचं सुरू झालेलं आहे सगळ्यांनी कमेंट करायचं टायमिंग तुमचं सुरू झालेलं आहे सगळ्यांनी टायमिंग तुमचं सुरू झालेलं आहे पट 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 सगळ्यांनी कमेंट करायचं टायमिंग तुमचं सुरू झालेलं आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा चला 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 सगळ्यांनी कमेंट करा टायमिंग इथं खेळ संपलेला आहे आता आपलं उत्तर कुणाचं अचूक आलेलं आहे 4 पर्यायापैकी एकदा बघून घेऊया ओके ओके गणित एकदा रीड करा गणितामध्ये काय म्हणते बघा एक दुकानदार 13.5 रुपये
प्रति किलो 13.5 रुपये प्रति किलो दराची 80 किलो साखर किती किलो साखर 80 किलो साखर 16 रुपये प्रति किलो 16 रुपये प्रति किलो दराची 120 किलो साखर 120 किलो साखर एकत्र करतोय काय करतोय एकत्र करतो तर ती साखर काय दराने विकावी म्हणजे त्याला 20% नफा होईल म्हणजे त्याला 20% नफा होईल चला पटपट कमेंट करा बरं 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 बघू आपण चेक करूया काय उत्तर आहे त्याचं चेक करूया बघा पहिला टप्पा काय पहिल्या साखरेचा पहिली साखर काय आहे बघा 13.5 रुपये दर आहे आणि किती किलो आहे हा रुपये आहे आणि हा किती किलो हे 80 केजी आहे किती केजी आहे 80 केजी आहे त्याचं किती रुपये होते एकदा चेक करूया किती रुपये होते एकदा काय करूया चेक करूया आता बघा किती घरांत दशचिन्ह आहे बघा एक घरांत दर दोन घरांत दशचिन्ह आहे इथलं शून्य निघून गेला आता काय करणार मला बघा लक्षात ठेवा तुमचं उत्तर येणार आहे की 135.8 काय करा उत्तर आहे तुमचं 100 काय करायचं आहे 13.5 गुणिले काय करा 8 करा तुमचं काय येणार आहे उत्तर येणार आहे 13.8 करा उत्तर तुमचं येणार आहे ओके आता बघा लक्षात ठेवा कसं काढायचं आहे चला 45 चाल 4 8 3 24 24 4 28 चाल 2 8 1 8 8 2 हा एक घरांत दशांचिन्ह तर तुमचं असणार आहे एक घरांत दशांचिन्ह तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे बघा किती याचे किती आहे व्हॅल्यू 1080 रुपये तयार झालं तुमचं किती झालं 1080 रुपये तुमचं तयार झालेलं आहे 1080 रुपये तुमचं तयार झालं 1080 दुसऱ्याचं चेक करूया दुसऱ्याचं चेक करूया किती दर आहे साखरेचा 16 रुपये दर आहे आणि किती किलो साखर आहे 120 किलो साखर आहे किती किलो 120 साखर आहे इथं शून्याला हा शून्य दिला इथं शून्य शून्य 12 70 72 7 12 1 12 12 7 7 8 9 19 19 किती आलं 20 आलं ह्या दोघांची बेरीज करा किती आली किंमत 1080 अधिक 1920 हे 20 तिकडे न्या 1100 झालं किती झालं 1100 किती झालं 1100 झालं 1100 100 इकडे टाकला 2000 2000 आणि 1000 किती झालं 3000 म्हणजे 200 किलो साखरेची किंमत किती झाली 3000 रुपये झाली 200 किलो साखरेची किंमत किती झाली 3000 रुपये झाली किती झाली 3000 रुपये झाली तर किती टक्के नफा पाहिजे आपल्याला 20% नफा पाहिजेत किती टक्के नफा पाहिजेत 20% म्हणजे खरेदी किंमत म्हणजे 100% खरेदी किंमत म्हणजे 100% 100% खरेदी किंमत म्हणजे काय असते 100% असते 100% ला त्याची खरेदी किंमत किती रे 3000 आहे किती रे 3000 आहे किती टक्के नफा पाहिजेत 20% नफा पाहिजेत म्हणून 120% ला एक्स विक्री 120% ला एक्स विक्री 3000 पेक्षा जास्त काहीतरी विक्री किंमत असणार आपली आता काय करणार बघा 120 गुणिले 3000 भागिले 100 या 2 शून्याला 2 शून्य गेलं 12 3 36 आणि हे डबल शून्य त्याची विक्री किंमत किती आहे 3600 आहे त्याची विक्री किंमत किती आहे 3600 आहे त्याची विक्री किंमत किती आहे 3600 आहे म्हणजे कोणत्या दराने विकायची म्हणजे आपल्याला किती टक्के नफा होईल 20% नफा होईल किती टक्के नफा होईल 20% नफा होईल एकूण किंमत किती आली 3600 आले किती आले 3600 किती आले 3600 3600 रुपयाची साखर एकूण किती केजी आहे 200 केजी आहे किती आहे 200 केजी आहे मग या 2 शून्याला 2 शून्य गेलं बेकबे बेकबे 32 16 प्रति किलो दर किती पाहिजे 18 रुपये पर केजी तरच किती टक्के नफा होईल 20% नफा होईल पर्याय क्रमांक चार हे उत्तर तुमचं बरोबर आहे चल पटपट पटपट सगळे कमी करायचं आहे पर्याय क्रमांक किती 4 उत्तर या प्रश्नाचं आहे पर्याय क्रमांक किती 4 या प्रश्नाचं उत्तर आहे चला या ठिकाणी हा आपला 6 कार्यक्रम इथं संपलेला आहे या ठिकाणी आपली ही सरळ शेवटची बॅच आहे ज्या ज्या लोकांना बॅच जॉईन करायची आहे ज्या ज्या लोकांना आपली बॅच जॉईन करायची आहे त्यांनी काय करायचं आहे ही सरळ शेवटची बॅच आहे जिल्हा परिषद असेल तुमची नगरपालिका असेल कृषी सेवा विभागाची असू द्या किंवा तुमची येणारी कुठलीही सरळ शेवटची TCS IBP मार्फत असू द्या ती परीक्षा तुमची बॅच साठी आहे लाईव्ह विथ रेकॉर्डिंग बॅच आपली
त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना उद्यापर्यंत ऍडमिशन घ्यायचं त्यांना फी असणार आहे भावानो 2500 रुपये. त्याच्यानंतर जर घेतलं तर इथं फी नोटिफाय केलेली आहे 4000 रुपये फी असणार आहे. त्यामुळं बघा तुम्हाला नंबर परत एकदा शेअर करतोय 9665 इथे नंबर नोट करतो बघा 9665 09 40 44 आणि 88 87 76 23 या दोन्हीपैकी कुठल्याही नंबरला कॉल करा, मेसेज करा आणि बॅच जॉईन करा. आजच जमलं तर तुम्ही बॅच खरेदी करा, कारण का उद्यापर्यंत खूप लोकांनी बॅच घेतलेली आहे, खूप लोकांनी बॅच घेतलेली आहे, कारण ऑफर दिलेले त्यामुळे खूप लोकांनी बॅच खरेदी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा 100% वाहून बॅच जॉईन करा. 100% लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही पद्धतीने बॅच आपल्याला तुम्हाला रन करणार आहे. तुमचं गणित बुद्धिमत्ता असो, इंग्रजी असो, मराठी असो किंवा जीके असो, किंवा ज्या लोकांना स्पेशल बॅच घ्यायची म्हणली गणिताची, स्पेशल मराठी, स्पेशल इंग्रजी, स्पेशल जीके, तसेही बॅच आहेत, तसेही ज्यांना बॅच पाहिजेत तसेही दोन्ही पद्धतीने बॅचेस रन आहेत भावांनो. ओके, सर्वांनी काय करायचं आहे बघा, आपली बॅच जॉईन करायचं आहे, हे ऍप आहे, या पद्धतीने असं लिंक आहे, हा नंबर आहे, हे टेलिग्राम चॅनल आहे, सर्वांनी जॉईन करा बिंदास भावांनो. काही अडचण असेल तर नंबर शेअर केलेला आहे, बिंदास तुम्ही बॅच जॉईन करा. या ठिकाणी आजचा कार्यक्रम आपला इथं संपलेला आहे. मोजकेच प्रश्न घेऊन आलो आज, कारण का टेक्निकल शंभर 2-3 जण लेक्चर आपण घेतलं नव्हतं, परंतु आज लेक्चरच आपल्याला तुम्हाला सगळ्यांचं कॉल आल्यामुळे म्हणजे की परत सर लेक्चर घ्या म्हणत आपण काय केलं, लेक्चर रन केलेलं आहे. त्या सर्वांनी काय करायचं आहे, आज बिंदास्त बॅच जॉईन करायचं आहे, लाईव्ह विथ रेकॉर्डिंग दोन्ही पद्धतीनं. ज्यांना स्पेशल पाहिजेत स्पेशल, ज्यांना कोंबो बॅच पाहिजेत कोंबो बॅच सर्वसाठी रन असणार आहे. याप्रमाणे रन करायचं आहे. ओके, थांबेल इथं भावना. आपण सर्वांना कोणाची काय अडचण नसेल बिंदास्त अशा प्रकारे हे आपली बॅच लॉन्च केलेली आहे, बिंदास्त भावानं रन करायचं आहे. चला चला ओके, सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. उद्याचं लेक्चर किती वाजता काय आहे ते काय करायचं, जो पिन केलेला मेसेज आहे ते सर्वांनी जॉईन करा. त्या पिनच्या मेसेजवरती तुम्हाला सगळं नोटिफिकेशन सगळ्या गोष्टी रन होतील. सर्वांनी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे उद्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे सर्वांना. एवढं लक्षात ठेवायचं आहे, कारण नोटिफिकेशन हे तुम्ही बेल आयकॉन दाबल्याशिवाय येणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं सगळ्याच रन होणार आहे. ओके ओके, चलो थांबू का इथं आपण सगळ्यांनी बघा. ओके, थँक्यू, गुड नाईट, भेटू आपण परत उद्याच त्याच दिवशी. थँक्यू.